दोन 10 सेकंदात लाईव्ह. ओके, आपण लावून आता हाँ आपण झालं, लाईव्ह हे आहोत. झालं उमेश, झालं लाईव्ह, झालं आता आपण लाईव्ह उमेश आहोत. सर करा सुरू. नमस्कार सर्वांना. एक मिनिट. हाँ हेरंब सर. हाँ बोला उमेश. नमस्कार सर्वांना. शिक्षण संवाद पुष्प 2.0 एटीएम व निशंक परिवार आयोजित पुष्प 18वे. खर तर हाँ सर. एक मेम हॅलो सुरू झाला. खर तर 1 मे या महाराष्ट्र दिनापासून एटीएम व निशंक परिवाराने शिक्षण संवाद हे शिक्षण संवाद याची मालिका चालू केली. वेगवेगळ्या विषयावरच्या तज्ज्ञ व्यक्ती, त्यानंतर अभ्यासक, शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे अनेक विचारवंत यांना एटीएम व निशंक परिवारानं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्वांसमोर एक ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिलाय. दरवर्षी आपलं 2 दिवसाचं शिक्षण संमेलन असते, पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शिक्षण संवाद रोज आपल्याकडे सलग 1.5 महिना झालाय हे शिक्षण संवाद चालू आहेत. आज आपल्याला अशाच एका विषयावर उपेक्षितांचे शिक्षण आणि प्रयोगशील शिक्षण या विषयावर तुम्हा सर्वांना परिचित ज्येष्ठ शिक्षण अभ्यासक लेखक माननीय श्री हेरम कुलकर्णी सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर विक्रम सर आपल्याला सरांचा परिचय करून देतील. विक्रम सर आवाज बंद आहे. हेरंब सर, हेरंब सर आवाज येतोय का? हॅलो. हा हेरंब सर, तुम्हाला कव्हरेज कमी आहे, तुम्ही ज्या ठिकाणी रेंज त्या ठिकाणी येत आहे का जरा? आवाज नाही येत नाही म्हटलं. रेंज आहे, भरपूर आहे, फुल रेंज आहे. हा हा ओके ओके या ठिकाणी सरांना टेक्निकली प्रॉब्लेम येतोय, रेंज कमी आहे, त्यामुळे सरांचा व्हिडिओ दिसत नाहीये. परंतु आपणा सर्वांचा या ठिकाणी जास्त वेळ न घेता उमेश सरांनी सांगितल्या पद्धतीनं आजचा शिक्षण संवाद जो आहे तो थोडा आगळा वेगळा शिक्षण संवाद आहे. कारण आज आपल्या समोर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत लेखक आणि शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक हे दोन जे परिवार आहेत, हे परिवार शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे हे दोन्ही परिवार आहेत. एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की शिक्षण ही प्रक्रिया जी आहे, ही शिक्षण प्रक्रिया अविरत चालणारी, त्याचबरोबर एक सर्व बाजूनं सर्व अंगानं याच्यामध्ये विचार होणं गरजेचं आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर कार्यकर्ते शिक्षण तज्ज्ञ शिक्षण अभ्यासक शिक्षक काम करत आहेत. प्रत्येकाचं मत प्रत्येकाची भूमिका ही वेगळी असू शकते, परंतु शेवट एकच आहे किंवा सार एकच आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करत असताना किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना सर्व विचारांचा आपण अभ्यास केला पाहिजे, सर्व मतांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि सर्व मतांचा अभ्यास करून आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. मग आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच वेळा काय होतं की स्वतःची टिमकी वाजवणारे एक वलय आणि त्या वलयामध्ये जी विचारसरणी किंवा जो विचार चालू असतो किंवा जे मंथन चालू असतं तेच ग्राह्य धरणारी एक विचार प्रणाली असू शकते किंवा आहे. तर असं न होता सर्व विचारवंतांचा किंवा सर्व विचारांचा या ठिकाणी आपण विचार करून शिक्षण क्षेत्र हे पुढे नेण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. म्हणूनच आज हॅलो 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 सर माझा आवाज येतोय? हो आता येतोय आता येतोय, पण तुमचा व्हिडिओ हे झालाय. हा येतोय येतोय, दिसताय तुम्ही? ओके ओके विक्रम सर, ओके. हा सर पण दिसतात आता? हा सर आवाज दिसतात. हेरम सर हॅलो. हा सर तुमचा आवाज येतोय विक्रम सर. हेरंब सर आवाज येत नाहीये. हॅलो नारायण सर, हेरंब सर पुन्हा ऑटोमॅटिक लेफ्ट झालेले आहेत. हो ना हो ना, त्यांना रेंजचा प्रॉब्लेम दिसतो, तिकडे पाऊस चालू आहे वाटतं अकोल्याला. हो हो हो, आज थोडं तांत्रिक अडचणींचा खेळ चालू आहे. तरीही आपण बघूया आता, आणखी कार्यक्रम आपण चालूच आहे. आलेत सर? आलेत आलेच सर. आवाज येतोय? आता येतोय आवाज. हा हा, आता सरांचा पण स्पष्ट येतोय आवाज. ओके सर. हा आवाज येतोय सर? हा ओके येतोय आवाज. सरांचा जन्म 4 एप्रिल रोजी झालेला असून शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहेत. लेखक, शिक्षण व वंचितांच्या बाजूने सतत त्यांनी लेखन केलेलं आहे.
दुर्गम भागात भेट दिलेल्या 200 शाळांच्या अनुभवावर शाळा आहे शिक्षण नाही हे पुस्तक सुद्धा त्यांनी प्रकाशित केलं होतं आणि त्या पुस्तकावरती विविध सर्वांगाने चर्चा या ठिकाणी आपल्याला झालेली सर्व शिक्षक बंधू भगिनींना माहितच आहे. कारण आपण मी सुरुवातीला सांगितलं की शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करत असताना सर्व मतांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि जे योग्य वाटतं ते आपण मत स्वीकारलं पाहिजे. म्हणजेच माझं तेच खरं किंवा माझं सगळं काही खरं असं न करता आपण सर्व बाजूंनी या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी ही शिक्षण प्रक्रिया जी आहे हे शिक्षण जे आहे पुढे जाऊ शकतं. त्याचबरोबर सरांनी विविध विषयांवरतीही लेखन केलेलं आहे. देशातील तज्ज्ञ प्रयोगशील शाळा यांचे एकत्रित विचारमंथन असलेले परीक्षेला पर्याय काय हे पुस्तक संपादित केले. त्याचबरोबर 6वा वेतन आयोग काय खरे काय खोटे हे सुद्धा पुस्तक सरांनी संपादित केलं होतं. त्यावेळेसही खूप चर्चा झाली होती आणि खूप मतमतांतर झाली होती. सरांच्या विचारांवरती खूप क्रिया प्रतिक्रिया आल्या होत्या. सर त्या विषयावरही आपण बोलता बोलता आला विषय आपल्या समोर तर बोलून जातील. म्हणजे त्याचबरोबर कॉमन मॅन हा त्यांचा स्तंभ लेखन व त्यांचे कॉमन मॅन हा संग्रह प्रकाशित असं त्या राज्यातील 20 जिल्ह्यात फिरून शालाबाह्य वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या शिक्षणाचे काय हा अहवाल त्यांनी दिलेला आहे. सरांचं पुस्तकही खूप आहेत. स्तंभ लेखन सर करतात. वेळेअभावी या ठिकाणी मी जास्त न बोलता सर आधीच आपल्याला जवळजवळ 30 ते 40 मिनिटं उशीर झालेला आहे. सर माझा आवाज येतोय? येतोय. हा तुम्ही एक वेगळी वेगळं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिसता. तुमचं जे विचार असतात काही जणांना ते पटतात काही जणांना पटत नाहीत आणि आपल्याला कोणाला पटतं म्हणून करायचं नाही तर आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहायचं हे खरं आहे. सर मला तुम्हाला या आपल्या उपेक्षितांचे शिक्षण आणि प्रयोगशील शिक्षण याच्यामध्ये चर्चा करत असताना या विषयावर चर्चा करत असताना सर्वात प्रथम मला आपल्याला असं विचारायला आवडेल की COVID-19 मुळे शाळा बंद आहेत सगळं काही वातावरण अलबेल आहे. मुलांना पुस्तकं आम्ही पोहोच केलेली आहेत. सर्व मुलांना आम्ही ऑनलाईन शिक्षण देऊ शकत नाही किंवा सर्व मुलं ही ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत. तर कोरोना नंतर सर्वसामान्य मुलं ही कशा तरी पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतील किंवा माझ्यासारख्या शिक्षकाची मुलं ज्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटलेला आहे अशा पालकांची मुलं बऱ्यापैकी शिक्षण घेण्यासाठी सज्ज झालेली असतील किंवा सज्ज होतील. पण वंचित उपेक्षित यांच्या शिक्षणावर कोरोना नंतर काय परिणाम होईल? बरोबर आहे. सर्वप्रथम आपल्या या गटानं मला या चर्चेसाठी निमंत्रित केलं याबद्दल मी आपल्या सर्व शिक्षक बंधूंचा भगिनींचा ऋणी आहे. गेले महिनाभर मी आपले वेगवेगळे कार्यक्रम बघतो आहे. जगातल्या वेगवेगळ्या शिक्षकांना आपण निमंत्रित करून तज्ञांना निमंत्रित करून लॉकडाऊनचा एक सकारात्मक वापर करून शिक्षकांच्या एनरिचमेंट साठी आपण जे प्रयत्न करताय किंवा वेगवेगळी जी संमेलनं घेतात हे करतात याचं मला मनापासून कौतुक वाटतं आणि त्याबद्दल मी आपलं सर्वप्रथम अभिनंदन करतो. COVID-19 नंतरच्या वंचितांच्या शिक्षणावर काय परिणाम होईल हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. याचं कारण असं की जागतिक अभ्यास सांगतो की जवळपास 10 कोटी लोक पुन्हा गरिबीत ढकलले जातील कोविड नंतर असा एक जागतिक अंदाज आहे. आणि त्याचा फटका जो बसणार आहे तो गरीब लोकांना महिलांना मुलांना यांनाच नेहमी बसत असतो. जे सुरक्षित वर्गातले आहेत त्यांचं थोडंफार आयुष्य इकडे तिकडे होईल परंतु गरीब कुटुंब हे अधिक वाईट स्थितीमध्ये जातील आणि वाईट स्थितीमध्ये गेल्यानंतर तुमचं प्राधान्यक्रमामध्ये शिक्षण एकदम शेवटच्या रांगेमध्ये जातं आणि त्यामुळे स्थलांतर झालेले लोक आहेत स्थलांतर झालेले मजूर आहेत यांच्या मुलांचं शिक्षण थांबणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर शहरामधून खेड्यामध्ये लोक गेलेले आहेत की हे रिक्षा चालक असतील ड्रायव्हर असतील किंवा हॉटेलमध्ये कर्मचारी असतील आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड या ठिकाणी होईल. दुसरा भाग असा की बालकामगारांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता मला वाटते. याचं कारण असं की कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मग घरातल्या जी मुलं आहेत त्यांच्याकडे संपत्ती म्हणून बघितलं जातं आणि त्यांना कामाला लावलं जाईल. तिसरा भाग मला असं वाटतं की गरीब कुटुंबातील उच्च शिक्षण थांबण्याचा धोका मला वाटतो. याचं कारण असं की आपलं अगोदरच उच्च शिक्षण खूप महाग आहे ते परवडणारं नाहीये त्याची फी जास्त आहे आणि मग अशा वेळी 10वी 12वी झाल्यानंतर पुढे कशाला शिकतो बाबा आता तू कामाला लाग आपली परिस्थिती वाईट आहे असं होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर स्थलांतरित मजुरांची जी परवड आहे म्हणजे ऊसतोडी कामगार, वीटभट्टी मजूर, बांधकाम मजूर. आज बांधकाम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे वीटभट्ट्या पण चालतात. पण बांधकाम व्यवसायालाच मोठा फटका बसल्यामुळे वीटभट्टी मजूर किंवा बांधकाम मजूर यांचं पण अडचण होणार आहे. त्याच्यानंतर रात्र शाळा शहरी भागातल्या बंद पडल्या, त्याच्यामुळे रात्र शाळेत शिकणाऱ्या मुलांची पण अडचण निर्माण होईल. जे दिव्यांग मुलं आहेत, या दिव्यांगांच्या शाळा तर जवळपास बंद आहेत आणि त्याची कोणी चर्चा करून नाही राहिलेली. याचं कारण असं की दिव्यांग मुलांच्या मध्ये काही मुलांची परिस्थिती अशी असते की त्यांना कोणीतरी हात लावावा लागतो, कोणीतरी त्यांना आधार द्यावा लागतो आणि अशा वेळेस परिस्थिती होत असल्यामुळे सोशल फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जाणार नाही किंवा जे सेलिबल जे मुलं आहेत ते चेहऱ्याला सारखा साध्याने हात लावतात, त्यामुळे त्या शाळा पण सुरू करणं अवघड जाते. आणि सगळ्यात मोठी चिंता मला आश्रमशाळेतल्या मुलांची आहे की आश्रमशाळांमध्ये जी शिकणारी मुलं आहेत तर या निवासी शाळा सुरूच होऊ शकत नाही. त्याचं कारण असं की खोल्यांमध्ये मुलं झोपतात आणि एकत्र जेवणं, एकत्र राहणं, आंघोळ करणं, याच्यामुळं निवासी शाळा सुरू होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2000 आश्रमशाळा आणि तिथे 5.5 लाख मुलं आहेत, तर आणि तिथे ऑनलाईन शिक्षणही शक्य नाही आदिवासी भागामध्ये. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा ड्रॉपआउट रेट वाढेल का याची मला काळजी वाटते. बालविवाह पण वाढण्याची शक्यता आहे. आजच ठिकठिकाणाहून रिपोर्ट असे येत आहेत की महाराष्ट्रामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणावर वाढले, कारण कमी लोकांमध्ये लग्न करायचे प्रशासनाचं लक्ष नाही आणि त्यामुळे मग जबाबदारी नको म्हणून मुलींची पटापट लग्न करून टाकायचे असंही महाराष्ट्रामध्ये वाढलं. तर असा वंचितांच्या जीवनावर एक मोठा वाईट. म्हणजे सर, एकंदरीत आपल्या सगळ्या बोलण्यावरून असं जाणवतं की कोरोना नंतर बालमजुरी वाढेल, शाळाबाह्य मुलांचं प्रमाण वाढेल, त्याचबरोबर गळतीचं प्रमाण वाढेल, उच्च शिक्षणात जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांचं प्रमाण कमी होईल. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला, याच्यामध्ये आपण मुलांचा विचार केला, मुलं आणि मुली जर वेगळ्या केल्या, शासन याच्यावरती योग्य ते निर्णय घेईल किंवा आपण तुमच्या माध्यमातून किंवा आम्ही आमच्या माध्यमातून आपण शासन स्तरावर हे सगळे मुद्दे मांडूयात. पण मुलं आणि मुलं थोडं मुली जर आपण थोडा वेगळा डिफरन्स केला, कारण तुम्ही बोलता बोलता बालविवाहाचं प्रमाण म्हटलात. सर, मी या लॉकडाऊनमध्ये बरीच लग्न झालेली पाहिलेली आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे एका रात्रीत ती काही लग्न झाली, जमली आणि झाली. आणि तुम्ही जो म्हणताय तो त्या मताशी मीही सहमत आहे की हे सगळे मुद्दे उपस्थित होतील. पण सर, मुलींच्या शिक्षणावर नेमका कसा विपरीत परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? बरोबर. युनिसेफच्या घोषवाक्यातले एक घोषवाक्य असं आहे की शाळेत दाखल करताना मुलीचा सर्वात शेवटचा क्रमांक असतो कुटुंबामध्ये आणि शाळेतून काढून घेताना मुलीचा नेहमी पहिला क्रमांक असतो. म्हणजे शाळेत मुलगा घालायचा की मुलगी घालायची असं चॉईस असेल तर पालक पहिल्या मुलाला घालतात आणि आईपत असेल तर मुलीला घालतात. आणि शाळेतून काढून घ्यायची वेळ आली की पहिलं मुलीला काढून घेतात, अशी पालकांची एक मानसिकता असते. ते आपली एक भारतीय मानस पण त्याला जबाबदार आहे पुरुष प्रधानतेचं. आणि त्याच्यामुळे मला धोका असा वाटतो की आता गावाकडे आलेल्या मुली आहेत, समजा की स्थलांतरित मजूर आलेले आहेत गावाकडे, तर हे मुलांना शाळेत पाठवतील पण मुलींना पाठवतील का याच्याबद्दल मी साशंक आहे. हायस्कूल 3 किलोमीटरवर असतं, लांब आहे, सोबत नाही, जाऊ नको, मुलीला पाठवणार नाहीत, हा एक धोका असतो. आज मला सांगा की भांडे असणाऱ्या महिला आहेत यांनी बहुतेक ठिकाणी आज मुली सोबत त्यांच्या असतात शाळेतल्या मुली. आणि आता या लॉकडाऊन मध्ये असं होणार आहे किंवा या सगळ्या दूर वाईट परिस्थिती असं होणार आहे की मी 4 घरचे भांडे घासत होते तर आता 7 घरचे भांडे घासेल आणि मग ते भांडे घासायला मला मी मुलांना शाळेतून काढणार, मी माझ्या मुलीला शाळेतून काढणार, अशी शक्यता त्याच्यामधून वाढते. तेव्हा मजुरीला मुलीला सोबत नेण्याचं प्रमाण याच्यामधून वाढेल. आणि मोठ्या प्रमाणात खेडेगावामध्ये जे मुंबई पुणे लोक आलेत तर हे मग जवळच्या शेतात कामाला मुलीला ने किंवा मुलींना कामाला लावा असा प्रकार होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जो याचा गळतीचा उल्लेख केला तर आश्रमशाळेमधले मी जे म्हणालो की 5.5 लाख मुलं आज घरी आहेत आश्रमशाळेतली आणि आदिवासी कुटुंबातलं किंवा भटके विमुक्तातलं मूल शाळेत आणणं म्हणजे काय असतं हे तुम्ही प्राथमिक शिक्षक जास्त जाणता. याचं कारण असं की जास्त संबंध तुमचा त्याच्या या सगळ्या वर्गाशी येतो आणि मोठ्या कष्टानं आपण सगळ्यांनी या मुलींना शाळेत आणलेलं आहे, पालकांचं प्रबोधन केलेलं आहे आणि मोठा गॅप पडल्यामुळे पुन्हा एकदा गळतीची शक्यता याच्यामध्ये निर्माण झाली. आणि स्थलांतर कोण कुठे जाईल या दिवसामध्ये सांगता येत नाही. मग ते पालक परत शोधून काढणं. भटक्या विमुक्तांच्या मुली एक स्वतंत्र प्रश्न आहे, कारण भटक्या विमुक्तांची अवस्था या दिवसांमध्ये खूप वाईट झालेली आहे, कारण त्यांना खायला अन्न नाहीये आणि मग अशा वेळी जवळच्या नातेवाईकाकडे जाणं, गावात सोडून जाणं, तर हे ट्रॅकआउट कसं करायचं हा एक फार मोठा प्रश्न आपल्या पुढे राहणार आहे. आणि बालविवाहाचा तुम्ही उल्लेख केला तर महाराष्ट्रातली बालविवाह हे भयंकर प्रमाण आहे. म्हणजे मी त्याच्यावर एक पुस्तिका पण लिहिली महाराष्ट्रातले बालविवाह म्हणून. आपल्याला असं वाटतं की बालविवाह हा मागच्या शतकातला रमाबाईच्या काळातला प्रश्न होता, पण आजही मी जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये 18 ते 35% हे बालविवाहाचं प्रमाण आहे. विधान मंडळाची जी लोकलेखा समिती आहे
तिने ताशेरा मारलेला आहे महाराष्ट्र सरकारवर की तुम्ही महाराष्ट्रातल्या बालविवाहाच्या बद्दल गांभीर्याने घ्या, कारण 12 ते 15 वयातल्या मुलींची लग्न होत आहेत आज महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून हे बालविवाह आपण जर थांबवले नाहीत तर मुलींच्या शिक्षणाला खूप मोठा फटका बसणार आहे. आणि बालविवाहाचं वय आणि शाळेत जाण्याचं वय सारखं आहे, याचं कारण 12 ते 15 म्हणजे ती मुलगी 6वी ते 10वी 11वी पर्यंत शिकत असते. आणि बालविवाहाच्या बद्दल जनजागरण करणं म्हणजे मी शिक्षक समुदायाकडून अपेक्षा करेल किंवा आदिवासी विभागालाही मी परवा आयुक्तांना असं म्हणालो की तुम्ही बालविवाह थांबवा असं म्हणत नाही, पण किमान तुम्ही जनजागरण करणं, त्या गावातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ते सांगणं, आणि ज्या गावात बालविवाह होईल त्याला 14 वित्त आयोग 15 वित्त आयोगामध्ये कटोती होईल किंवा कुठल्या स्पर्धेमध्ये तुमचं गाव धरलं जाणार नाही, असं गावच्या पुढाऱ्यांना तुम्ही जबाबदार जोपर्यंत धरत नाही तोपर्यंत बालविवाह थांबणार नाही. ते काय करतात, लागतात अंगणवाडी सेविकांच्या मागं, ग्रामसेवकांच्या मागं. हा म्हणजे एकंदरीत या COVID-19 नंतर मुलींच्या शिक्षणावरती खूप मोठा परिणाम होणार आहे हे खरं आहे. बरोबर बरोबर. मग सर आता मुलींच्या शिक्षणावरती आपण विचार बघितलं, मुलींच्या शिक्षणाचा चर्चा केली, आणि तुम्ही बोलता बोलता सुरुवातीला मला चर्चेत बोलता बोलता बोलले की आश्रमशाळेमध्ये जवळजवळ 2000 आश्रमशाळा आहेत आणि 5.5 लाख मुलं शिकत आहेत. मग आता या मुलांना आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. जर यांना आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात किंवा शिक्षण त्यांना योग्य पद्धतीने चालू करायचं असेल तर या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न कसा सोडवायला हवा असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आश्रमशाळांच्या संदर्भामध्ये त्या आश्रमशाळा सुरू होत नाहीत हे वास्तव आपण मान्य केलं पाहिजे. याचं कारण ते एकतर निवासी शाळा आहेत. तर परवा दिवशी आदिवासी आयुक्तांबरोबर आमची जी एक हे झाली आणि उद्या पण त्यांच्यासोबत एक VC आहे, तर त्याच्यामध्ये मी असं सातत्याने मांडतोय की 9वी ते 12वीची मुलं तुम्ही आश्रमशाळेमध्ये जरूर बोलवा. याचं कारण त्या खोल्यांमध्ये ती मुलं मावू शकतील आणि त्यांचं प्रत्यक्ष शिक्षण सुरू करणं शक्य आहे. पण 1वी ते 8वीची जी मुलं आहेत तर ही तुम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि हायस्कूल मध्ये दाखल केली पाहिजे. याचं कारण असं की त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन शिक्षण करू शकत नाही, तुम्ही मोबाईल पालकांकडे नाहीत आणि पालकांकडे मोबाईल असले तरी रेंज नाही, अशी आज आदिवासी भागातली परिस्थिती. तेव्हा एकतर हार्ड कॉपीच्या माध्यमातून शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे आदिवासी विभागाने चांगला निर्णय घेतलाय की ते आपल्याकडे पुस्तकं तयार करतायत आणि गाव त्याच्या पुढे मला असं वाटतं की डिसेंबर पर्यंत किमान गावाजवळची जी जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथं 1वी ते 4वीची मुलं बसवली पाहिजेत आणि जिथे जवळच हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये आश्रमशाळेतली हायस्कूलची मुलं बसवली पाहिजेत. याचं कारण असं की ती मुलं आमच्या शिक्षकांच्या मदतीने शिकू शकतील आणि आश्रमशाळेतल्या शिक्षकांनी पण त्या हायस्कूलमध्ये जावं आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये जावं आणि आमच्या शिक्षकांना मदत करावी की जेणेकरून ते डिस्टन्सिंग पण पाहिलं जाईल. कारण आता आपल्याला वर्ग खोल्या वाढवावे लागणार आहेत, म्हणजे 40 मुलं असतील तर 20-20चे वर्ग करावे लागणार आहेत. तर आश्रमशाळेच्या शिक्षकाची मदत होऊ शकते. आणि जेवणावर जो आदिवासी आश्रमशाळेतला जो खर्च होता, म्हणजे 1500 रुपये तुम्ही एका मुला मागे खर्च करता, तर ते पालकाला देऊन टाका, तुम्ही धान्याच्या स्वरूपात द्या. तुम्हाला जर असं वाटतं रोख रक्कम पालक गैरव्यवहार, मी तुम्हाला या ठिकाणी थांबवतो. तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलात की आश्रम शाळेतील मुलांना जिल्हा परिषद किंवा संस्थेच्या शाळेमध्ये दाखल करावं. हा झाला शिक्षणाच्या संदर्भातला प्रश्न. त्यांच्या जेवणाचं काय? हा तेच मी सांगत होतो की पालकांना पैसे दिले पाहिजेत, म्हणजे ती मुलं त्यांच्या घरी राहणार आहेत आणि आश्रम आदिवासी भागात आज 1 किलोमीटरमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे, म्हणजे त्यांच्या घराजवळ शाळा आहे जिल्हा परिषदेची, पण ते परिस्थिती नसल्यामुळे आश्रमशाळेमध्ये गेलेत. तर मग 1500 रुपये जर तुम्ही खासगी आश्रमशाळेला देता तर पालकांना द्या ना तुम्ही, ते धान्य द्या, भाजी द्या, कडधान्य द्या त्याच्यामध्ये. काही दिवस हा COVID-19 प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ज्या आश्रमशाळेत मुलं आहेत त्या पालकांना 1500 रुपये दिले, परंतु सगळेच पालक ते 1500 रुपये त्या मुलाच्या शिक्षणावर खर्च करतील याचा तुम्हाला? धान्याच्या स्वरूपात द्या ना, धान्याच्या स्वरूपात द्या, किराण्याच्या स्वरूपात द्या. कारण आपण जर बघितलं तर जे आश्रमशाळेमध्ये मुलं शिकणारे आहेत त्यांचे पालक हे जास्तीत जास्त आपण सर्रास व्यसनाधीनतेकडे वळालेले आहेत किंवा इतर बाबींकडे वळालेले आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची आहे. जर त्यांना 1500 रुपये किंवा जे काही आपण दिले तर ते म्हणतील अरे बरं झालं आपल्याला खर्चायला पैसे आले, मुलांच्या शिक्षणावर ते खर्च करणार नाहीत असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, त्या दोन भाग आहेत, म्हणजे धान्य आणि किराणा मालाच्या स्वरूपात तुम्ही ते 1500 रुपये देऊ शकता.
हा एक भाग की त्याच्यामध्ये त्याचा गैरवापर होणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जी डीबीटी नावाची योजना त्यांनी मागच्या वर्षी राबवली त्याचा पण फीडबॅक मी घेतला, म्हणजे बूट घ्यायला पैसे दिले, स्वेटर घ्यायला पैसे दिले, किंवा लोकमतनी वेगवेगळे जिल्ह्यात जाऊन त्याचा रिपोर्ट सादर केला होता. ते 70% पर्यंत चांगला परिणाम आहे त्या गोष्टीचा. म्हणजे आपण जे गृहित धरतोय किंवा पालक सरसा त्याचा गैरवापर करतील तर असं होणार नाही. आणि धान्य आणि किराण्याच्या स्वरूपात जर तुम्ही ते दिलं भाजीपाला किंवा या माध्यमातून तर त्याचा गैरवापरही होणार नाही, पण त्याच्यातून कुपोषण टळेल. याचं कारण असं की आपल्या शाळेमध्ये जर ती मुलं आली तर आपण त्यांना शालेय पोषणाहाराचं जे धान्य वगैरे ते देऊ, परंतु आदिवासी विभागाने जर हातभार लावला तर आदिवासी कुटुंब किंवा भटके विमुक्तांचे कुटुंब आहे ते त्या मुलांचं चांगलं पालन पोषण करू शकते. नक्कीच सर, आपण काही दिवस म्हणजे आपल्याला हे काही आपण जो मुद्दा सुचवला किंवा आपण जो मत व्यक्त केलं हे आपल्याला काही वर्षानुवर्ष किंवा काही कायमचं ठेवायचं नाही. तर कोरोना परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये व्यवस्थित सुरळीत होईपर्यंत हे आपल्याला करायचं आपला हा या ठिकाणी आपण मत व्यक्त केलेला आहे. त्या मताचा या ठिकाणी धन्यवाद. सर मला असं विचारायचं आहे की बोलता बोलता तुम्ही एक मुद्दा हा बोला बोला सर. हा एक मुद्दा मला असं मांडायचा आहे म्हणजे आश्रमशाळांच्या बद्दलचा. म्हणजे तुम्ही सगळेजण विचारी शिक्षक आहात म्हणून मांडतो की मी अशी भूमिका सध्या मांडतोय की आश्रमशाळा बंदच झाल्या पाहिजेत. म्हणजे आज जो प्राथमिक शाळांना जो पटाचा मुद्दा येतोय ना, जे बंद पडणाऱ्या शाळा आहेत, याचं एक कारण आश्रमशाळा आहे. याचं कारण असं की तुम्ही जर आदिवासी भागात गेलेत तर आश्रमशाळा पण असते, जिल्हा परिषद शाळा असते आणि हायस्कूल असते, आणि तिथली लोकसंख्या तर खूप कमी असते, त्यामुळे मुलांची ओढावडी चालते. म्हणजे ज्या काळात आश्रमशाळा महाराष्ट्रामध्ये झाल्या तेव्हा कडेला जिल्हा परिषद शाळा पण नव्हती, हायस्कूल पण नव्हते. पण हळूहळू आपण काय केलं की आरटी आल्यानंतर एक 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 किलोमीटर मध्ये जिल्हा परिषदची शाळा टाकली, 3 किलोमीटर मध्ये हायस्कूल टाकले, आणि मुलं आश्रमशाळेला पण मिळत नाही, प्राथमिक शाळेला पण मिळत नाही. तर माझा मुद्दा असा आहे की जर पालकांना तुम्ही त्याच्याबद्दलचे धान्य दिलं किंवा हे दिलं आणि मुलं जर जवळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले तर शासन एकाच हेडखाली आज 2 खर्च का करते, याच्यामधून जिल्हा परिषदच्या शाळा जास्त स्ट्रेंथने चालू शकतील. आणि असा अभ्यास पण काही ठिकाणचा आम्ही करून पाहिला की आश्रमशाळेतली मुलं अनेक कडेला 5-5 जिल्हा परिषदेची शाळा आहेत, आणि म्हणून जिल्हा परिषदेची शाळा बंद पडण्याचं इंग्लिश शाळा हे एक कारण जसं आहे तसं एक कारण आश्रमशाळा हे सुद्धा आहे. म्हणून 1-5 आश्रमशाळा कमी करून लहान मुलांनी आई वडिलांबरोबर राहिलं पाहिजे आणि ते जिल्हा परिषदच्या शाळेत गेलं पाहिजे अशी माझी एक भूमिका पण मी या ठिकाणी मांडतो. हा एक मिनिट सर, विक्रम सरांना काहीतरी प्रॉब्लेम आणला टेक्निकल. ओके ओके हा, माझ्या बाजून नाही ना काही? नाही नाही, तुमच्या बाजून. ओके, तुम्ही एखादा प्रश्न विचारतो पर्यंत समजा जे कंटिन्यू आहे. हो हा सॉरी सर, थोडं कव्हरेज मुळे मला थोडंसं मीटिंग सोडून गेलो होतो मी. सर आवाज येतोय माझा आता? येतोय आवाज. हा सर, आपण बोलत होतो आश्रमशाळा, तुम्ही म्हणताय की आश्रमशाळा बंद करायच्या, परंतु यावरती मग मुलांचे जे गरीब मुलं आहेत त्यांचं शिक्षण बंद होणार नाही असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, पालकांना तुम्ही मदत करा ना, पालकांना आर्थिक मदत करा. मुद्दा काय आहे की तुम्ही कपडे डीबीटी मार्फत सगळे देताय त्यांना आणि 1,500 रुपये एका मुलावर खर्च करताय तो पालकाच्या हातामध्ये येतात. तुम्ही 1-5 लहान मुलं ही आई वडिलांबरोबर जवळच राहिली पाहिजेत ना. ज्या ज्या ठीक आहे, 1-4 पर्यंत ठीक आहे, 5वी नंतर? 5वी नंतर पुढे तुम्ही तालुक्याच्या गावाला वसतिगृह काढू शकता. तालुक्याची गावी, बाजारची गावं जी तिथे तुम्ही वसतिगृह काढून. तालुक्याच्या सर्वच गावांमध्ये वसतिगृह आहेत असं नाही? नाही, स्थापन करता येतील ना पुढच्या टप्प्यामध्ये. कारण माझं असं म्हणणं आहे की ती इतर जमातीच्या मुलांबरोबर आदिवासी मुलं शिकली पाहिजेत. आज होते कसं आश्रमशाळेतल्या मुलांना आपण बाजूला काढलंय आणि ते शिकत राहतात आणि इतर जाती किंवा इतर यांच्या मुलांशी इंटरॅक्शन. हा त्या मताशी ते मत योग्य आहे की हे जी मुलं आहेत ही सर्व समाजाच्या मुलांबरोबर एकत्रित शिकली पाहिजे. एक्झॅक्टली, सोशलायझेशन. परंतु या ठिकाणी आपण आश्रमशाळा बंदच केल्या पाहिजे हे थोडस जरा मुलांच्या शिक्षणावरती परिणाम होईल असं मला तरी वाटतं. पण 4th ठीक आहे, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलं शिकतील, परंतु 5वी नंतर बऱ्याच पाड्यांवरती वस्त्यांवरती अजिबात शाळा नाहीत हे आपणही आपल्या अभ्यासातून मांडलं आहे. बरोबर, वसतिगृह. हा
त्यामुळे त्याला वसतिगृह हा मार्ग आहे. म्हणजे त्याच्यावर त्या लेखात मी असं मांडलं होतं, म्हणजे मला त्याच्यावर जो लेख लिहिला की जी बाजारची गावं आहेत प्रत्येक तालुक्यातली, त्या बाजाराच्या गावी जर तुम्ही बाजारच्या गावी जर वसतिगृह काढली तर प्रत्येक बाजाराच्या गावी हायस्कूल आहेत खासगी संस्थांची, किंवा मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषदेची हायस्कूल आहेत, तर त्या हायस्कूलमध्ये तुम्ही या मुलांना दाखल करू शकता. आणि गव्हर्नमेंट एकाच हेडखाली जे दोन खर्च करते त्याचा परिणाम असा होतोय की हायस्कूललाही मुलं मिळत नाहीत आणि आश्रमशाळेला मुलं मिळत नाहीत. आपण आपण सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हेरम सर जे म्हणतायत हायस्कूल जे म्हणतायत ते जिल्हा परिषदची किंवा सरकारी काही हायस्कूल आहेत त्या संदर्भातही ते बोलत आहेत. बोलताना पुन्हा त्यांचा गैरसमज होता की हायस्कूल म्हणजे पुन्हा खासगी शाळेचे सर बोलतात की काय समर्थन करतात की काय, तर असं नाहीये. तर मराठवाडा किंवा इतर भागांमध्ये हायस्कूल आहेत, मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्याविषयी. सर आपण कृष्णमूर्ती शाळांना भेट देऊन तुम्ही अभ्यास केलेला आहे, कृष्णमूर्ती शाळांमधील प्रयोग नेमके कसे आहेत व आपल्या शाळा व शिक्षक त्यापासून काय प्रेरणा घेऊ शकतात? अच्छा अच्छा. कृष्णमूर्ती शाळा हा माझा खूप आवडीचा विषय, कारण कृष्णमूर्तींचा जवळपास माझ्याकडे 80 पुस्तक. सर सर बऱ्याच जणांना हे माहित नसावं की कृष्णमूर्ती शाळा म्हणजे काय, तिथून सुरुवात करायची. हा ओके, तिथपासून सांगायला पाहिजे. हा जे कृष्णमूर्ती हे एक फिलॉसॉफर होते, तत्वज्ञ होते, त्यांचा जन्म भारतामध्ये झाला आणि इंदिरा गांधींपासून सगळेजण अनेक जण त्यांना अतिशय मानायचे. ते भारतामध्ये फक्त 4 महिने राहायचे आणि उरलेल्या काळामध्ये परदेशात असायचे. तर त्यांनी फिलॉसॉफिकल बरीच मांडणी केली, आपण वेगवेगळ्या पुस्तकातून ती वाचू शकतो. पण त्यांनी शिक्षणावर खूप चिंतन केलं आणि शिक्षणावर त्यांनी चिंतन केल्यामुळं 1925 सुमारास, म्हणजे जवळजवळ आता 80 त्या शाळांना झालीत, तर त्यांनी भारतामध्ये त्यांच्या प्रेरणेनं 5 शाळा काढण्यात आल्या. त्यातली एक शाळा आहे उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीला, दुसरी शाळा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे राजगुरुनगर आहे, तर राजगुरुनगर जवळ सह्याद्री स्कूल म्हणून एक शाळा त्याची आहे, ती आपण सर्वांनी जरूर पाहावी. त्याच्यानंतर बेंगलोर शहरामध्ये त्यांची जे रविशंकरचा आश्रम आहे, रविशंकरांचा, तर आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे गुरु आहेत रविशंकरजी, रविशंकरजींच्या आश्रमाजवळ त्यांची एक शाळा आहे. त्याच्यानंतर कृष्णमूर्तींचं जे जन्मगाव आहे आंध्र प्रदेशमध्ये मदनपल्ली, तर तिथे ऋषी व्हॅली नावाची एक स्कूल आहे. आणि 5वी शाळा त्यांची तमिळनाडूमध्ये चेन्नई शहरामध्ये आहे, द स्कूल नावाची. तर मी त्या 5 शाळांमध्ये जाऊन 8-8 दिवस राहिलेलो आहे, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या शाळांमध्ये, आणि त्या शाळांचा अभ्यास केलाय, कारण मला त्या शाळा खूप जागा वेगळ्या वाटल्या. हा बोला सर. सर बोला. सर बोला. सरांना या ठिकाणी म्हणतो. हा येत आहे आवाज? हा हो. तर कृष्णमूर्तींच्या त्या विचारातून या शाळा स्थापन झाल्या. या शाळांचं वैशिष्ट्य असं की या शाळा पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहेत, म्हणजे कुठे धरणाच्या कडेला आहेत, कुठेतरी डोंगरावर आहेत, निसर्गाच्या सानिध्यात आहे. कारण कृष्णमूर्तींचं असं म्हणणं असायचं की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निसर्ग हा हरवलेला आहे आणि म्हणून निसर्गाच्या सानिध्यात टागोरांसारख्या त्या शाळा असल्या पाहिजेत. आणि म्हणून त्या शाळेतला एक उपक्रम असा आहे की रोज संध्याकाळी सगळी मुलं सूर्यास्त पाहतात, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी सगळेजण त्या डोंगराच्या टोकाला जाऊन बसतात आणि सूर्यास्त होताना, सूर्य मावळताना ती सगळी मुलं पाहतात. इतकं सुंदर दृश्य त्या ठिकाणी असतं. त्यानंतर त्या ठिकाणी सकाळी प्रार्थना नसते, तर त्या ठिकाणी त्याला तबला पेटी घेऊन ती मुलं बसतात आणि मग वेगवेगळे संस्कृत हे असतील, स्तोत्र असतील, किंवा वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या भाषेतली वेगवेगळी गाणी असतील, तर अशा पद्धतीचे त्या दिवस त्यांचा सुरू होतो. त्याच्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध खूप मोठे वेगळ्या प्रकारचे आहेत की शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र राहतात, म्हणजे हॉस्टेलमध्ये शिक्षकांच्या खोल्या आणि विद्यार्थ्यांच्या खोल्या सुद्धा जवळजवळ आहेत. संध्याकाळी मुलं आणि शिक्षक फुटबॉल खेळतात. आपल्यामध्ये विद्यार्थी जो शिक्षकाला घाबरतो अशा प्रकारचं जे त्यांच्यामध्ये दिसत नाही. वर्गामध्ये मी त्यांच्या काही बसून पाहिलं की तास कसे होतात वगैरे, तर प्रश्न विचारण्याला खूप भर दिला जातो. म्हणजे जवळपास मी एक तास पाहिला तर एका तासामध्ये जवळपास 25-25 प्रश्न मुलांनी शिक्षकांना विचारले. सारखे मुलं शिक्षकांना अडवत राहतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत राहतात, हे क्वेश्चनिंग त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यानंतर कला आणि चित्रकला,
जे जे आपल्या शिक्षणातून हरवलंय तर त्याला तिथं खूप महत्व आहे. म्हणजे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस फक्त मुलं कला शिकत असतात. म्हणजे ज्याला गिटार शिकायची तिथं गिटार शिकवणारा शिक्षक येतो, ज्याला व्हायोलिन शिकायचं ते व्हायोलिन शिकवणारा शिक्षक येतो, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अभिनेते येतात ते नाट्याचं वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेतात, त्यानंतर मातीकामाचं खूप मोठं काम तिथं आपल्याला दिसतं. किंवा आता त्या दक्षिणेकडच्या शाळा आहेत तर भरतनाट्यम किंवा कुचीपुडी अशी जी काही नृत्य प्रकार आहेत ते नृत्य प्रकार शिकवले जातात. म्हणजे दोन दिवस फक्त त्याच्यावर असतात. आणि प्रकल्प पद्धतीने जे आपण आत्ता शिकायला सुरुवात केली तर प्रकल्प पद्धतीने शिकवणं हे त्यांचं खूप पूर्वीपासून आहे. आपल्याकडे जे आठवीपर्यंत परीक्षा नाहीत हे जे मूल्यमापन पद्धती आली तरी मूल्यमापन पद्धती भारत सरकारने जे अभ्यास केले त्यात कृष्णमूर्ती स्कूल प्रमुख होतं. याचं कारण असतं की कृष्णमूर्ती स्कूलमध्ये पहिली ते आठवी कधीच परीक्षा घेतल्या गेलेल्या नाहीत. म्हणजे जेव्हापासून कृष्णमूर्ती स्कूल स्थापन झाली तेव्हापासून. तर मग मला हा प्रश्न होता की आपल्याकडे जे पालक विचारतात की मग पोरांना का लिहिता वाचता येत नाही किंवा मुलं मागं पडतील का, पण त्यांनी वर्कशीटची पद्धत जी आहे ती वर्कशीटची पद्धत त्या काळात सुरू केली की दर आठवड्याच्या शेवटी आठवडाभर जे शिकवलंय त्याचे वर्कशीट मुलांना दिले जातात आणि त्या वर्कशीटच्या आधारे मुलांचं मूल्यमापन केलं जातं. ते वर्कशीट अत्यंत आकर्षक पद्धतीने बनवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चित्र व्यंगचित्रापासून त्याच्यामध्ये वापर केला जातो. आणि अनेकांना असा प्रश्न पडतो की मुलं मागं पडतील का, तर मुलं अजिबात मागं पडत नाही. उलट त्या मुलांचं ओव्हर लर्निंग होतं. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ती मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकतात, त्याच्यानंतर जगातले वेगवेगळ्या प्रकारचे तज्ञ तिथे येतात. विज्ञानाच्या आणि पर्यावरण हा त्या शाळेचा आत्मा आहे. याचं कारण असं की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा अभ्यास करणं, सातत्याने मुलांना निसर्गात नेणं. म्हणजे एका रविवारी मी तिथं मुक्काम आलो होतो तर सकाळी सगळे मुलं पक्षी निरीक्षण करायला बाहेर पडली होती आणि पक्षी बघायला ती मुलं बाहेर पडली. नंतर शिक्षकांवर खूप मोठं काम केलं जातं, ज्याला टीचर ट्रेनिंग म्हणतो. तर दर आठवड्यातून एक दिवस सगळे शिक्षक एकत्र जमतात, ज्युनियर शिक्षक तास घेऊन दाखवतात किंवा सिनियर शिक्षकांनी एखादा नवा घटक असेल तर ते घेऊन दाखवतात. आणि मग शिक्षकांच्या वेगवेगळ्या समित्या केलेल्या त्या विषय वाईज वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंग होत राहतात. आणि जगातले वेगवेगळे शिक्षक तिथे आहेत, कुणी शांतिनिकेतन मधून आलंय, कुणी वेगवेगळ्या शाळांमधून आलंय. तर या शाळा पाहिल्यानंतर त्यांनी मला असं विचारलं की तुम्ही इथं शिक्षक म्हणून राहता का, तर मी त्यांना असं म्हणालो की भारतातल्या ज्या इतर शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा किंवा हायस्कूल आहेत, तर यांच्यामध्ये तुमच्यामध्ये ब्रिजिंग झालं पाहिजे. याचं कारण असं की त्या शाळेमध्ये जाणारे सगळे श्रीमंतांची मुलं आहेत. म्हणजे 17% मुलं परदेशातल्या पालकांची आहेत, इतकी तिथं अफाट श्रीमंतीची मुलं आहेत. कारण 1.5-2 लाख रुपये फी त्या शाळांची आहे. मला अनेकांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही तिथं शाळा पाहिजे, मुलांची गोष्ट बोलताना कृष्णमूर्ती शाळांचा काय अभ्यास केला? तर मी त्यांना असं वाटलं की मला त्यांच्याकडून फक्त मॉड्यूल समजून घ्यायचंय की त्या शाळांकडून आपल्या शाळा काय घेऊ शकतात, किंवा ज्याला ब्रिजिंग म्हणतो इंग्लिशमध्ये. हा मुद्दा खूप महत्वाचा मांडला तुम्ही की शाळा बाह्य मुलांचा अभ्यास करताना लोक तुम्हाला म्हणतात की कृष्णमूर्ती शाळांचा अभ्यास का करता, तर तुम्हाला नक्की त्यांच्याकडून काय घेता येईल? तर मला असं वाटतं की प्रयोगशाळेतला एखादा शास्त्रज्ञ त्याच्या प्रयोगशाळेत काही प्रयोग करत असतो, तर ते प्रयोग एकदा त्यांनी तिथे केल्यानंतर पुढे सरकार त्याचं खूप काय करत. म्हणजे विजेच्या शोधे काही प्रयोगशाळेत लागलेला आहे, पण आज खेड्यापाड्यापर्यंत वीज गेलेली आहे. तर आपल्यासारख्यांचं ते काम असतं की अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या शाळांमध्ये जे काही प्रयोग होतील, मग ते लीलाताई पाटलांची शाळा असेल, रमेश पानसेंची शाळा असतील, कृष्णमूर्तींची शाळा असतील, पण या दोघांची गाठच पडून नाही राहिलेली. आमच्या सरकारी शाळा, खासगी शाळा आणि या प्रयोगशील शाळा यांच्यामध्ये जे काही पूल बांधायचं काम सरकारने करायला पाहिजे होतं, सेतू बांधायचं काम करायला पाहिजे होतं, ते काम झालेलं नाही. जेपी नायकाने जो कोठारी आयोग लिहिला त्या कोठारी आयोगामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलंय की या प्रयोगशील शाळांचं सरकारने प्रयोगशाळा म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याचं सार्वत्रिकीकरण केलं पाहिजे, जनरलायझेशन केलं पाहिजे. पण त्या आपण करू शकलो नाही. मग कृष्णमूर्ती स्कूल पासून आपण काय घेऊ शकतो? तर मला जी पहिली गोष्ट घेण्यासारखी वाटते तर ती शिक्षकांवर ते जे काम करतात मोठ्या प्रमाणात टीचर ट्रेनिंग, त्या टीचर ट्रेनिंगच्या पद्धती त्यांच्याकडून आपण शिकून घेतल्या पाहिजे. कारण आपल्या ज्या टीचर ट्रेनिंगच्या पद्धती त्या खूप निरस पद्धती आहेत. हस्तपुस्तिका वाटा आणि ते ट्रेनिंग घ्या आणि मग ते आठव्या दिवशी ती हस्तपुस्तिका सापडत नाही. आता ऑनलाईन आहे सर, आता सगळं ऑनलाईन आहे मान्य. पण तिथे जे मानवी पद्धतीचं जे ट्रेनिंग आहे ना, म्हणजे मी ते ज्या ठिकाणी पाहिलं, म्हणजे एक छोटं उदाहरण देतो की त्यांच्या टीचर ट्रेनिंग मध्ये ज्युनियर शिक्षक आणि सिनियर शिक्षक यांच्यामध्ये जी काही एक आंतरक्रियेची पद्धत आहे ना, ती आंतरक्रियेची पद्धत आपल्याकडे यायला पाहिजे. दुसरा भाग मला असं वाटतो त्यांचा की जगातले वेगवेगळे रिसोर्सेस ते वापरतात. म्हणजे आता तुम्ही जे टेक्नोसेव्ह शिक्षकांनी ज्या पद्धतीचं प्रयोग करून दाखवलेत तर त्या प्रकारचे प्रयोग त्या शाळांमध्ये मला बघायला मिळाले. तिसरा भाग मला असं वाटतं की प्रत्येक घटक नाट्यकरणातून शिकवायचा असं त्यांचं. एक
भाषिकरण म्हणजेच आर्ट आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग प्रत्येक धडा प्रत्येक कविता हे घटक पण नाट्यकरणामधून शिकवले जातात. एक्झॅक्टली. आणि कलेला आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये फारसं महत्व दिलेलं नाही. म्हणजे आता शनिवार रविवारचा दिवस हा तिथे पूर्णपणे सगळी वाद्य दिलेली शाळेला. मी थांबवतो सर, मी थांबवतो सर तुम्हाला. आपल्याकडे कला म्हटलं की बऱ्याच शिक्षकांचा किंवा माझाही बऱ्याच दिवस असा ग्रह होता की मग रंग ते पेंटिंग एक चित्र काढायचं रंग द्यायचा किंवा एखादं गाणं म्हणायचं झाली कला. तर कला समावेशित शिक्षण देत असताना आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करू शकतो की जो कृष्णमूर्ती शाळेमध्ये केला जातो. बरोबर बरोबर. त्याचा खर्च करायची गरज आहे ना. शासन काय करते की आज आपण मला सांगा की पेटीत आपला युवाद्य किती शाळांवर असतील आज आपल्या सरकारी शाळांवर. म्हणजे ते घ्यायचे तर मग तुम्ही लोकवर्गणीतून घ्या. हा हा त्यांचा दृष्टिकोन असतो. तालुक्यातल्या 10 शाळांकडे पेटी तबला असेल आणि बरोबर महत्वाचं बोलता तुम्ही म्हटलात की लोकसहभागातून घ्या. आता जे शाळांना अनुदान दिलं जात होतं पहिलं 5,000 रुपये देखभाल दुरुस्ती आणि 5 बरोबर. तर हा खर्च सरकारने करायला पाहिजे ना. की आज मला सांगा की आता मी एका शाळेमध्ये गेलो होतो गिटार वाजवणारी 3 मुलं होती. तर 3 मुलांसाठी छोटे छोटे 3 गिटार आणि एक गिटार शिकवणारा शिक्षक आला होता. पुणे म्हणतो ते सह्याद्री स्कूलमध्ये आला. म्हणजे 3 मुलं असतील गिटार वाजवणारे तरी तिथं शिक्षक आहे. व्हायोलिन वाजवायचा असला तरी तिथं शिक्षक येतोय. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक कलेच्या प्रकारासाठी ते स्वतंत्र कष्ट घेतात. डान्स टीचर आहे तो नृत्य शिकवणारा टीचर येतो. तो नृत्य शिकवणारा शिक्षक सातत्याने नवे नवे नृत्य शिकवतो. त्यानंतर मी गेलो त्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोर. माझा आवाज येतोय ना नारायण? हॅलो. हो येतोय सर. येतोय येतोय. ओके. तर डान्स शिकवणारा शिक्षक आहे तर तो शिक्षक तिथं आहे. किंवा मी ज्या काळामध्ये गेलो त्या काळात रवींद्रनाथ टागोरांची 150 जयंती होती. तर पूर्ण वर्षभर त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचे कार्यक्रम सादर केले. मग रवींद्र नाट्य संगीत असेल किंवा शांतिनिकेतन मधल्या लोकांना निमंत्रित करून रवींद्रनाथांच्या वेगवेगळ्या कला तिथे सादर केल्या. यासाठी खर्च आहे आणि तो खर्च शासनाला करावा लागेल. फक्त तुम्ही चित्रकलेचे कागद वाटले आणि ब्रश वाटले म्हणजे कलेचं शिक्षण झालं असं होत नाही. तुम्हाला माती कामावर खर्च करावा लागेल. तुम्हाला वेगवेगळे कलावंत तिथे बोलावे लागतील. परंतु तुम्ही आता आपण ते कला निदेशक नेमले होते त्यात कल्पना काय होती तर त्या कला निदेशक म्हणजे काय गावातल्या कोणाला तर तुम्ही बोलून आणा आणि त्याला त्याच्यात सामील करून घ्या. पण तुम्ही स्वतंत्र शिक्षक त्यासाठी नेमले पाहिजेत. वेगवेगळे कलावंत बोलवले पाहिजेत तर ते होऊ शकेल असा माझा दृष्टिकोन. विक्रमचा संपर्क तुटलाय का? हो 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 आलेत आलेत आलेत. नाही तर मग तोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत जा. समजा नाही टेक्निकली प्रॉब्लेम मुळे मीच लेफ्ट झालो होतो. आज कर्जत मध्ये खूप पाऊस आणि खूप गोंगाट आहे. नेट थोडं स्लोच आहे माझ्याकडे. आता आवाज येतो सर माझा? हां सर. आता तुम्ही कृष्णमूर्ती शाळेच्या संदर्भात बोललात होतात आणि आता बोलता बोलता लोकसहभागाच्या संदर्भात तुम्ही बोललात. आम्ही एटीएमच्या माध्यमातून आम्ही निवेदन पण दिलेलं आहे की जो 5,000 रुपये तुम्ही अनुदान दिलेलं आहे ते वाढवलं पाहिजे. तुम्हीही तुमच्या पद्धतीनं तुमच्या मार्फत शासनाला निवेदन द्यावं की ज्या शाळांचं शाळा अनुदान देखभाल दुरुस्तीचं जे अनुदान 5,000 रुपयावर आणलेलं आहे समग्र शिक्षामध्ये ते वाढवण्यात यावं आणि शाळांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी अनुदान देण्यात यावं. छान मुद्दा मांडलाय सर तुम्ही. लोक तुम्हाला म्हणतात की हिरम सर शिक्षकांच्या विरुद्ध बोलतात पण मला तर तुम्ही शिक्षकांच्या बाजूने बोलताना दिसताय. असं का होतंय? काय मी मला जे योग्य वाटेल ते मी बोलत राहतो. ते कधी शिक्षकांच्या बाजूचं असतं त्यावेळी ते म्हणतात की सर आमच्या बाजूचे आहेत. कधी कधी मला असं वाटतं की मी बोलत राहतो त्यांना वाटतं विरोधी आहे. तर मी तोच आहे. फक्त तुम्ही ते कधी बाजूने कधी विरोधी समजता असं मला वाटतं. ठीक आहे आपण त्याच्यावरती बोलूयात. सर शिक्षकांसाठी साने गुरुजी हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे. बरोबर. हे पुस्तक लिहिताना तुम्हाला म्हणजे साने गुरुजी का महत्वाचे वाटतात थोडक्यात? साने गुरुजी हा प्रत्येक शिक्षकाच्या मनातला एक हळवा कोपरा असतो आणि आपणही साने गुरुजींसारखं व्हावं असं प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं. मला या माणसाचं कोडं उलगडत नाही की जवळपास या माणसाच्या मृत्यूला आता 70 वर्ष पूर्ण झाले.
तरी सुद्धा यांचं आकर्षण इतकं प्रचंड आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आजही कोणत्या गावात वाचनालय काढायचं असेल आणि नाव काय द्यायचं तर पटकन म्हणतात साने गुरुजी वाचनालय देऊन टाका. तर साने गुरुजींचं आकर्षण आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर. एक वेळ महाराष्ट्रातल्या शिक्षकांना महाराष्ट्रातले 5 शिक्षण मंत्र्यांची नावं सांगता येणार नाही, पण गावागावातल्या अडाणी माणसाला सुद्धा साने गुरुजी हे नाव ऐकलेलं असतं. साने आणि गुरुजी हे वेगळे शब्दच वाटत नाही आपल्याला, तो एकच शब्द वाटतो. पण जेव्हा मी गुरुजींचा अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की शिक्षकांना साने गुरुजींचं आकर्षण आहे, पण साने गुरुजींनी शिक्षक म्हणून नेमकं काय काम केलं हे आपल्याला माहित नाही. आणि म्हणून मग मी अमळनेरला साने गुरुजींच्या गावी 2-3 वेळा जाऊन आलो. आणि मग माझ्या जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं, गुरुजींवरची मी 35 पुस्तकं वाचली त्या काळामध्ये, आणि मला जेव्हा लक्षात आलं जे विद्यार्थ्यांच्या आठवणी वाचते की गुरुजींनी शिक्षक म्हणून जे काम केलं त्याच प्रचंड शिक्षकांना प्रेरणा देणार आहे. आज मला असं वाटतं इतका अभ्यास केल्यानंतर की कायद्याच्या धाकानं शिक्षक बदलतील असं मला आता वाटत नाही. मला असं वाटतं की कुठल्या तरी एखाद्या प्रेरणेनं शिक्षक बदलतील, आणि ती प्रेरणा फक्त साने गुरुजी आपल्याला देऊ शकतात. आणि मग ते साने गुरुजींना जर प्रेरक म्हणून शिक्षकांच्या पुढे ठेवायचं असेल तर मग साने गुरुजींनी शिक्षक म्हणून काय काम केलं ते मांडलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1-2 मिनिटं मी घेतो, की साने गुरुजींनी शिक्षक म्हणून जे विषय शिकवले, म्हणजे साने गुरुजी मराठी शिकवायचे, इतिहास शिकवायचे, संस्कृत शिकवायचे साने गुरुजी, आणि वर्गामध्ये शिकवताना अनेकदा त्यांना तासाचं भान नसायचं. अनेकदा विद्यार्थी खिडकीच्या बाहेर येऊन उभे राहायचे वेगवेगळ्या वर्गातले, दुसऱ्या वर्गातले विद्यार्थी त्यांच्या वर्गात येऊन बसायचे. आणि गुरुजींनी आज जे ज्ञानरचनावादामध्ये आपण जे प्रयोग करतो ते त्या काळात केले. एकदा पाऊस पडत होता आणि गुरुजी मुलांना म्हटले काय वर्गात बसते चला बाहेर, आणि सगळे पोरं वर्गाच्या बाहेर घेऊन गेले. एकदा कळी उमललेली होती, कळी उमलणार होती रात्री, तर गुरुजींनी सगळ्या पोरांना हॉस्टेलच्या रात्री जागा ठेवलं होतं, आणि छोटे छोटे रिबिनचे त्यांना फुगे वगैरे त्यांनी शिवले छोटे छोटे, आणि त्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. म्हणजे हे उपक्रम आज आपण शाळांमधून करू, परंतु त्या काळामध्ये ते गुरुजींनी केलं. गुरुजींनी त्यांचा पगार स्वतःसाठी कधीच वापरला नाही. जे जे गरीब मुलं आहेत त्या गरीब मुलांना गुरुजी किती रुपयाची गरज आहे महिन्याची हे पाहिजे, आणि त्याच्या पुढ्या करून ठेवायचे, आणि प्रत्येक मुलाच्या हातात 1 महिन्याच्या 1 तारखेला नेऊन द्यायचे. जी मुलं पुण्याला शिकायला गेली त्यांचा सुद्धा खर्च गुरुजी करत होते. त्याच्यानंतर गुरुजींनी वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून खूप मोठं काम केलेलं आहे. वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून जेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अक्षरशः मुलांचे कपडे धुण्यापासून घड्या घालण्यापासून सगळी कामं गुरुजी करायचे. मुलांना गोष्टी सांगणं हे काम आहे, पण एक उपक्रम त्यांचा महाराष्ट्र चालवायचे. छात्रालय नावाचं जे भित्तीपत्र गीते गुरुजींनी तयार केलं होतं, आणि रोज सकाळी 6 वाजता वसतिगृहाच्या भिंतीवर 8 हाताने लिहिलेली 8 पानं गुरुजी फुलस्केपची लावायची. मला सांगा, रोज 8 पानं लिहिण्यासाठी गुरुजींना पहाटे 4 वाजता उठावं लागायचं चिमणीच्या प्रकाशामध्ये. त्या काळात लाईट नव्हती, कंदिलाच्या प्रकाशामध्ये 8 पानं या माणसाने लिहिली, आणि त्याची तयारी करताना त्यांच्या हातात गुगल नव्हतं, इंटरनेट नव्हतं किंवा कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस नव्हते. ते करण्यासाठी आदल्या दिवशी 1 तास हा माणूस वसतिगृहात त्या लायब्ररीतली सगळी पुस्तकं वाचायचा. असे 3 तास 2 वर्ष या माणसाने दिली, आणि त्याच्यामध्ये काय काय नाही तर शास्त्रज्ञांची माहिती आहे, ग्रहांची माहिती आहे, ताऱ्यांची माहिती आहे, कथा आहेत, विनोद आहेत, अशा प्रकारची माहिती आहे. वेगवेगळे सर्वेक्षण गुरुजींनी त्या काळामध्ये मुलांकडून करून घेतले, आणि रोज सकाळी झोपेतून मुलं उठली झपटकन पाहिजे की आज गुरुजींनी काय लिहिलं. मला सांगा की रोज 3 तास मुलांना फक्त नवी माहिती द्यावी यासाठी धडपडणारा हा शिक्षक होता. त्याच्यानंतर गावामध्ये जर एखादं व्याख्यान असेल तर मुलांना रांगेनं त्या व्याख्यानाला गुरुजी न्यायचे, त्या तिथे रांगेने ती व्याख्यान आणायची. त्याच्यानंतर दुष्काळ पडल्यानंतर मुलांना गावोगावी फिरून त्यांनी धान्य गोळा केलं. म्हणून मुलांवर सामाजिक संस्कार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचा एक उपक्रम तुम्ही पण करावा असं मी आपल्याला आवाहन करेल. गुरुजी असं म्हणायचे की माझ्या वर्गामध्ये दिवसातले रोज किमान 20 मिनिटं मी मुलांशी सामाजिक विषयावर बोललो पाहिजे, राष्ट्रीय प्रश्नांवर बोललो पाहिजे. ते असं म्हणतात की मुलांना हे माहित नाही तर ते माहीत करून देणं माझं काम आहे. मला असं वाटतं की शाळा सुटण्याचा जो आपला वेळ आहे तेव्हा मुलांचाही मूड नसतो, आपलाही मूड नसतो. त्या 20 मिनिटांमध्ये आपण वेगवेगळे विषय मुलांशी बोलू शकू का, राष्ट्रीय प्रश्न बोलू शकू का, चीनच्या हल्ल्यापासून तर कोरोनापासून तर टीव्हीच्या जाहिरातीपर्यंत किंवा अगदी गरीब स्थलांतरित मजुरापर्यंतचे विषय आपण मुलांशी बोलू का. साने गुरुजी दिवसातले काही काळ सातत्यानं मुलांशी वेगवेगळ्या स्वातंत्र्य चळवळी विषयी बोलायचे, वेगवेगळ्या प्रकारचे बोलायचे. आणि म्हणून 1924 ते 1930 हा गुरुजींचा कालखंड आहे, आणि फक्त 6 वर्ष या माणसाने शिक्षक म्हणून काम केलं. आणि किती पुस्तकं लिहावीत गुरुजींनी, आपल्याला फक्त साने गुरुजींचं श्यामची एक पुस्तक माहित आहे, 113 पुस्तकं आहेत साने गुरुजींची. आणि ही किती काळामध्ये लिहिली, 1930 ते 1950, या 20 वर्षामध्ये हा माणूस एक वर्तमानपत्र चालवतो, 113 पुस्तकं लिहितो, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये तुरुंगात जातो, 81 दिवसाचं उपोषण करतो. इतकं प्रचंड काम साने गुरुजींनी या काळामध्ये करून दाखवलं. नक्कीच सर, नक्कीच सर.
एकदम त्यांचं कार्य जे आहे, त्यांचे विचार जे आहेत, ते प्रत्येक शिक्षकांना आता अंगीकारले पाहिजेत. काळाच्या ओघामध्ये विज्ञान वगैरे या बाजू बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत. सर, तुम्ही शिक्षकांनी वाचावीत अशी तुम्ही 54 पुस्तकांचा परिचय दिलेला आहे. हो, बकर शिक्षणाची. बरोबर. यात शिक्षकांनी कोणती पुस्तके वाचावीत असं तुम्हाला वाटतं? शिक्षकांची जी पुस्तकं, म्हणजे मी अनेक ठिकाणी भाषण करायचो शिक्षकांसमोर आणि त्यांना अनेक पुस्तकांच्या कथा सांगायचो मराठीतल्या शिक्षक शिक्षण विषयक. तर ते मला मग पटकन उत्सुकतेने विचारायचे की अरे असं पुस्तक आहे का, आम्हाला वाचायचं सर, ते कुठं मिळेल, काय मिळेल. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्या डीएडच्या किंवा बीएडच्या अभ्यासक्रमामधून शिक्षण विषयक पुस्तकांचा शिक्षकांना परिचय करून दिलेला नाही आणि म्हणून शिक्षक बदलण्याची जादू या पुस्तकांमध्ये आहे. आज मराठीमध्ये 100 पुस्तकं आहेत की जी फक्त शिक्षणावर लिहिलेली आहेत किंवा जी इतर भाषेतून आपण अनुवादित करून मराठीमध्ये आलेली आहेत, तर ती पुस्तकं आपण वाचायला पाहिजे. त्याच्यामध्ये तत्वज्ञान सारखं पुस्तक आहे आणि म्हणून मी अशा 54 पुस्तकांची यादी केली आणि माझ्या असं लक्षात आलं की फक्त आपण शिक्षकांना पुस्तकांच्या याद्या दिल्या तर शिक्षक पुस्तक वाचत नाहीत, तर त्या पुस्तकामध्ये काय कंटेंट आहे हा थोडासा सांगितला पाहिजे. आणि म्हणून तत्वज्ञान सारखं पुस्तक आहे, टीचर सारखं पुस्तक आहे, माझे विश्व मुलांचं सारखं पुस्तक आहे. तत्वज्ञान बऱ्याच शिक्षकांनी वाचलेलं असतं आपल्यापैकी, पण माझे विश्व मुलांचं पुस्तक आहे त्याची मी अगदी एक एक मिनिटामध्ये फक्त कथा सांगतो की माझे विश्व मुलांचं नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक कुणाबद्दल आहे? रशियामधला एक सैनिक आहे. तो सैनिक जेव्हा पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतो तेव्हा त्याच्या गावामध्ये शत्रू सैनिक घुसतात आणि त्याचा पत्ता त्याची बायको सांगत नाही म्हणून त्याच्या लहान मुलाला मारून टाकतात, ती बायको पण आत्महत्या करते. आणि हा शिक्षक जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा त्याच्या अंगामध्ये छर्रे घुसलेले असतात आणि डॉक्टर त्याला सांगतात की तू 20 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. मग बायको मेलेली आहे, मुलगा मेलेला आहे, अंगामध्ये छर्रे आहे, असं करताना त्याने काय करायचं? तो म्हटलं मी शाळा चालवतो, माझा मुलगा नाही तर गावातली मुलं माझी आहेत. आणि 20 वर्ष त्यानं शाळा चालवली आहे गावामध्ये आणि त्या शाळेमध्ये त्याने जे प्रयोग केले आहेत मुलांना निसर्गामध्ये नेणं, मुलांना कथा सांगणं, तर ते इतके सुंदर प्रयोग आहेत. 428 पानाचं पुस्तक आहे, लोकवाङ्मय प्रकाशनने काढलेलं. आणि 20 वर्षानंतर त्या शिक्षकाचा मृत्यू होतो. मला सांगा की एक सैनिकाचं शिक्षकामध्ये रूपांतर होणार ना, तो जे प्रयोग करतो ते आपण वाचलं पाहिजे. आणि आणखी एक पुस्तक मी आपल्याला सांगेल की वेळाभावी टू सर विथ लव नावाचं पुस्तक आहे, त्याची फिल्म पण 1967 साली तयार झाली, ती आपल्याला युट्यूबवर आपण बघितली पाहिजे. हे कशाबद्दल पुस्तक आहे? तर झोपडपट्टीमध्ये शाळा चालवणाऱ्या शिक्षकाचं हे पुस्तक आहे की ते आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जास्त जवळचं वाटेल कारण आपल्याला अशाच कनिष्ठ आर्थिक स्तरातल्या मुलांशी आपला संबंध येत असतो. ती शाळा अशी आहे की ती झोपडपट्टीच्या मध्यभागी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 3 महिन्यापेक्षा शिक्षकच टिकत नसतो. याचं कारण असं की त्या शाळेमध्ये मुलांच्या चाकूच्या मारामाऱ्या, शिव्या, श्री तरुण मुलामुलींचे एकमेकाशी विकृत संबंध. आणि एक शिक्षक शाळा सोडून चाललेला असताना हा शिक्षक तिथे जातो, हा निग्रो शिक्षक असतो. आणि मग तो आतमध्ये गेल्यानंतर ते मुख्याध्यापक त्याला पहिला प्रश्न विचारतात की किती दिवस थांबणार आहात तुम्ही? तर तो म्हटलं मला नोकरी नाही, मी तुमच्या शाळेमध्ये थांबेल. आणि मग त्या शाळेमधले सगळे प्रकार तो बघतो की अगदी मुलामुलींचे लैंगिक संबंध, सॅनिटरी नॅपकिन मुलं मुली जात आहेत किंवा अनेक प्रकारचे प्रयोग करतात, त्याला प्रचंड राग येतो. तो त्या मुलांना मारायला निघतो. तो मुख्याध्यापक त्याला असं म्हणतो की तू कुणाला शिक्षा करणार आहेस? या मुलांना शिक्षा करणार आहेस का की यांच्या पालकांना शिक्षा करणार आहे? हे पालक ज्या समाज व्यवस्थेतून आले त्या समाज व्यवस्थेला तू शिक्षा करणार आहेस का? आणि म्हणून त्या असं सांगतो की अशा प्रकारच्या स्तरातून जेव्हा जी मुलं येतात तरी शोषण अजिबी असतात आणि म्हणून आपण ती समाज व्यवस्था समजून घ्यायला पाहिजे आणि केवळ या मुलांना आपण रागवलं नाही पाहिजे. आणि तो निग्रो असल्यामुळं मुलं त्याला काळतोंडा चिडवतात, त्याला प्रचंड वेदना होतात. पण नंतर तो त्याच्या प्रियसीला असं म्हणतो की आपला तिरस्कार करणाऱ्या माणसांपेक्षा आपण इतकं उंच झालं पाहिजे की तो तिरस्कार आपल्यापर्यंत पोहोचला सुद्धा नाही पाहिजे. अशा पद्धतीचं काम तो त्या मुलांमध्ये काम करतो. आणि मग अशी जी काही पुस्तकं आहेत, त्या बखर शिक्षणाची पुस्तकं याच्यामध्ये किंवा नीलची शाळा सारखं पुस्तक आहे की नीलच्या शाळेसारख्या पुस्तकानं इंग्लंडमधला तो प्रयोग आहे, त्याच्यावर आता डॉक्युमेंटरी सुद्धा आलेली आहे. आणि मग नीलच्या शाळेमधला जे काही प्रयोग आहे की सगळी वांड मुलं, म्हणजे तिथं हुशार मुलाला प्रवेशच नाही, ज्या पोरावर गुन्हा दाखल आहे अशाच मुलाला फक्त त्या ठिकाणी घेतलं जायचं. आणि तो शिक्षक त्या मुलांना बदस्तक आहे की तिथं प्रयोग स्टाफरूमच्या बाहेर जायचं नाही तर शिक्षकांनी स्टाफरूम मध्ये बसून राहायचं आणि मुलं त्यांना पाहिजे ते करत राहायचं. एक मुलगा 6 महिने फक्त मासे धरत राहतो आणि तो पुढे कॉम्प्युटरचा तज्ज्ञ होतो. तर मग त्या मुख्याध्यापकाला असं विचारतात की मुलांनी बोलवलं तर तुम्ही शिकवणार, याचा अर्थ मग मुलं कधी बोलवणारच नाही? तो म्हणाला असं कधीच घडणार नाही. मुलांची ती भूक पूर्ण झाली की मुलं नव्या नव्या विषयांकडे वळतात आणि म्हणून मुलांना जेव्हा शिक्षणाची भूक लागेल तेव्हाच आम्ही त्यांना शिक्षण देतो.
अशी वेगवेगळी पुस्तकं मी त्या बखर शिक्षणाची मध्ये घेतली. ती पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. सगळी पुस्तकं या ठिकाणी शिक्षकांनी वाचन आपलं वाढवलं पाहिजे. वाचनाने म्हणजे ज्ञान प्राप्ती होते. आपण सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व विषयांचं, मग ते पुस्तक कोणाचं आहे कसं आहे, परंतु जे मी सुरुवातीला सांगितलं की विविध मतमतांतर असू शकतात शिक्षण व्यवस्थेमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणून ती मतमतांतर आहेत म्हणून आपण एखाद्याला दूर करणं तर त्याचा त्याला निग्लेक्ट करणं ही काही योग्य नाहीये. तर त्याचे मतं सुद्धा आपण जाणून घेऊन या मतांचा जर विचार आपण जर आपल्या पद्धतीने केला तर हे खरंच आहे का खोटं आहे का याचा आपल्याला विचार करायला तर काही अडचण नाही. सर मी तुम्हाला, वेळ आपला एकतर खूपच उशीर झालेला आहे तरी आपली चर्चा चालू आहे, प्रेक्षकांचे खूप प्रश्न आलेले आहेत, मी तुम्हाला थोडं एक वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. नुकतंच लीलाताईंचं निधन झालं. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी वेगवेगळे प्रयोग केले किंवा एक आदराचं नाव, आदर आदरार्थी व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दलच्या काय आठवणी तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगू शकाल का? हा सर, हा खूप चांगला प्रश्न विचारला. मी लीलाताईंना शिक्षण क्षेत्रातल्या जो बदल झाला तो बदल लीलाताईंना झाली जेव्हा मला असं वाटलं की आपण आता शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करावा, तर तेव्हा मी लीलाताईंची सगळी पुस्तकं घेऊन आलो आणि माझ्या घरी कधीतरी मी दाखवेल तुम्हाला, तर जो 50 पानाचे मी नोट्स हाताने लिहिलेले आहेत लीलाताईंच्या पुस्तकातले, अगदी त्या शिक्षकांविषयी काय म्हणतात, उपक्रमाविषयी काय म्हणतात, आणि ते वाचल्यानंतर मी बदललो. मला असं वाटलं की आपण काय शिकवतोय नेमकं, म्हणजे लीलाताईंच्या कोल्हापूरच्या घरी जाऊन शाळेमध्ये जाऊन मी त्यांच्या टाचांमध्ये झेरॉक्स करून आणलेले आहेत, डोक्यावर असं वजं घेऊन कोल्हापूरून अकोल्याला आलेलो आहेत, किंवा लीलाताईंच्या घरी अनेकदा मी मुक्कामाला राहिलेलो आहे. आणि मला असं जाणवलं की लीलाताई असं नकारात्मक शिक्षणाविषयी बोलत नाहीत, त्या असं म्हणतात की मी शिक्षणाच्या प्रयोगामध्ये भर घालेल. म्हणजे मी त्यांना नेहमी असं म्हणायचो की लीलाताई असं वाटत नाही तुम्हाला ही पाठ्यपुस्तकात टाकावं येत आपली, पाठ्यपुस्तकांमध्ये काही शिकवलं जात नाही, त्या मला असं म्हणायचं की पाठ्यपुस्तकांमध्ये नसेल तर तुम्ही भर टाका ना, म्हणजे तुम्ही ओव्हर लर्निंग करा असं ते मला म्हणायचे की मुलांना तुम्ही जास्त शिकवलं पाहिजे. मी त्यांच्या टाचांवर फक्त एक उदाहरण आपल्याला सांगतो. ती जी कविता आहे झुळू कमी व्हावे नावाची कविता आहे, तर त्याचं टाचण मी लिहिलं त्यांची झेरॉक्स करून आणलं होतं. तर 2 पानाचं टाचण आहे झुळू कमी व्हावेचं. सुरुवात कुठून करावी लिहिलं त्यांनी की वादळ वारा आणि झुळूक यात फरक काय, आणि मग वादळ का निर्माण होतात ते एकदम भूगोलामध्ये घुसतात, आणि मग वादळ का निर्माण होतात, वारा का निर्माण होतो, झुळूक का निर्माण होतोय याच्यामध्ये लीलाताई घुसतात. नंतर त्या कवितेतली पहिली ओळ अशी आहे की वाटते सानोली मंद झुळू कमी व्हावे. हा, तर सानोली हा शब्द आहे, तर मग सानोली सारखे शब्द किती प्रकारचे वापरले जातात याच्यावर लीलाताई येतात. किंवा मंद शब्द आहे मंद, तर त्या मंद शब्दामध्ये मंद संगीत, मंद प्रकाश, मग तो मंद काय किंवा मोठा भगभगीत प्रकाश काय, मग मंदाचे विरुद्धार्थी शब्द वगैरे असं करून लीलाताई कवितेकडे घुसतात. म्हणजे लीलाताईंचं मला एक वैशिष्ट्य असं जाणवलं जेव्हा जेव्हा मी त्यांचा अभ्यास केला की प्रत्येक गोष्टीमध्ये उपक्रमातून घुसायचं. म्हणजे आता विशेषण हंडी नावाचं त्यांचं एक उपक्रम मी एकदा त्यांच्या शाळेमध्ये गेलो होतो पाहिला होता. तर आता विशेषण मी कसं शिकवले शाळेमध्ये मुलांना, विशेषणाची व्याख्या पाठ करून घ्यायची आणि विशेषणाची उदाहरणं द्यायची, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. पण लीलाताईंच्या शाळेत मी गेल्यानंतर त्यांना म्हटलं की लीलाताई विशेषण कसं शिकवता तुम्ही, तर लीलाताईंनी काय केलं की एक 40 प्रकारची विशेषण कागदावर लिहिली, काळा गोरा पांढरा निळा काय जे असतील ते, एका खोक्यामध्ये घातली आणि त्या खोक्याला दोरी बांधून जसं झेंडावंदनची दोरी आपण ओढतो तशी ती दोरी ओढली, सगळे कागद खाली पडल्यावर प्रत्येक पोराने एक एक कागद उचलला आणि मग लीलाताई म्हटलं सांग तुझ्याकडे कोणता शब्द आला, शूर, मग लिही सांग, सैनिक शूर होता, ते शब्द टाकला मुली लीलाताईंनी फळ्यावर लिहिलं, काळा फळ्याचा रंग काळा आहे ते वाक्य लिहिलं आणि फक्त त्याला अंडरलाईन मारलं, लीलाताई म्हटल्या झालं आपलं विशेषण शिकून. म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून शिकवणं जे आहे ते त्याच्यामध्ये गेले. लीलाताईंचे मला सामाजिक उपक्रम खूप भावले. म्हणजे कमावणे नावाचं क्रियापद एकदा वर्गामध्ये आलं, मुलांना त्यांनी विचारलं की कमावण्याचे उपयोग सांगा, लीला मुलं म्हटले कीर्ती कमावणे, पैसा कमावणे, प्रसिद्धी कमावणे. लीलाताईंनी मुलांना थांबवलं, म्हणाले अजून एक कमावणे असतं मुलांना, ते असतं कातड कमावणं, की जे आपले चर्मकार बांधव त्या कातड कमावतात, त्यांच्या हाताचा वास 4-4 दिवस जात नाही. आणि मग मुलांना ते कळेनाच, त्यांनी चर्मकार बंधूला पत्र दिलं शाळेचं आणि त्याला सांगितलं की उद्या व्याख्यानाला शाळेमध्ये या, त्याला गंमत वाटली आणि त्या चर्मकार बंधूला शाळेमध्ये बोलून कातड कमावण्याची प्रक्रिया काय ही मुलांना लीलाताईंनी सांगितली. पूर्वी गोरी गोरी पान फुलासारखी छान अशी एक कविता अभ्यासक्रमामध्ये होती, आपल्याला त्या कवितेत काहीच खटकलं नाही, पण लीलाताई असं म्हणाल्या की गोरी गोरी माणसं छान असतात हे जर आमच्या मुलांना तुम्ही ठसवलं तर आमच्या शेतात काम करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आया ह्या काळ्या पडलेल्या आहेत उन्हाने,
आणि म्हणून काळ्या माणसांचा आमची मुलं द्वेष करायला लागतील. आणि म्हणून लीलाताईंनी ती कविता बदलून लिहिली की हसरी लाजरी खेळकर छान दादा मला एक वहिनी आण. म्हणून लीलाताईंनी अभ्यासक्रमाबद्दल तक्रारी नाही केल्या. आमच्यासारखे शिक्षण तज्ञ फक्त ही व्यवस्था कशी वाईट याच्यावर आयुष्य काढतात. पण लीलाताईंनी आहे ती व्यवस्था त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारचे उपक्रम केले आणि प्रत्येक घटक हा अभ्यासक्रमातून शिकवायचा किंवा प्रत्येक घटक हा उपक्रमातून शिकवायचा हे लीलाताईंनी केलं. लीलाताईंकडे कधी गप्पा मारायला गेल्या की लीलाताई लगेच आपल्याला कोडं टाकणार हे टाकणार. म्हणजे मी त्या परवा त्यांची एक फिल्म आहे नावाची एक मुलगामी नावाची एक फिल्म आहे इंटरनेटवरती आपण जरूर बघा. त्या मुलांचं लीलाताई असं म्हणतात की मी फूल तोडलं तर लीलाताई म्हणतात मी फूल हुंगलं असं का म्हणत नाही. म्हणजे तिथं सुद्धा त्यांना हिंसा नकोय की फूल तोडण्यापेक्षा फूल हुंगलं. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचे प्रयोग आकाराला आले होते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण कधीतरी हे जे सगळे आपला एटीएमचा ग्रुप आहे या ग्रुपचा सृजनानंच्या शिक्षकांशी एकदा इंटरॅक्शन करा कोल्हापूरच्या त्या सगळ्या शिक्षकांच्या आणि त्याच्यामधून प्रत्येक घटक हा कसा कृतीतून शिकवता येईल हे ते शिकू शकेल. आणि म्हणून लीलाताई मला एकदा म्हणाल्या होत्या की देश बदलण्याची भाषा वगैरे मला कळत नाही हिरम पण मी वर्गामधून देश बदलून दाखवेल. तू कुठल्याही समस्या पर्यावरणाची समस्या मी वर्गामध्ये पर्यावरणाचे 100 उपक्रम करील. समजा पाणी हा विषय एकदा आला की पाणी टंचाई होती कोल्हापूरमध्ये तर पाण्याचा प्रकल्प केला. लीलाताईने मुलांना गल्लोगल्ली पाठवलं आणि नळातून पाणी वाया जाणार किती वाया जातं घराघरामध्ये पाणी किती वापरलं जातं अशा प्रकारचे उपक्रम करून लीलाताईंनी केलं. आणि म्हणून लीलाताई जेव्हा ज्ञानरचनावाद हा शब्दही महाराष्ट्रामध्ये नव्हता तेव्हा 1986 साली लीलाताईंनी ज्ञानरचनावाद जगून दाखवला. आणि म्हणून मला लीलाताई या शास्त्रज्ञ वाटतात. त्यांनी पायवाट बनवली महामार्ग बनवण्याची जबाबदारी आता आपली. अगदी नक्कीच सर. लीलाताईंबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. महाराष्ट्रामध्ये आता शिक्षण तज्ज्ञ शिक्षणाभ्यासकांचा खूप सुळसुळाट झालाय. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही वाईट दिसतंय. परंतु मला असं म्हणायचंय की प्रत्येक गोष्टीमध्ये काही बाबी वाईट असू शकतात तर त्या वाईट बाबी बाजूला करून आपण चांगल्या बाबींचा विचार करून त्या वाईट बाबींवरती त्या नसाव्यात यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय त्याच्यावरती पर्याय असू शकतो हेही आपण सुचवलं पाहिजे. आणि हे जो हे जाणकार किंवा जो आपण त्याला काय वेगळा शब्द देऊ शकतो जो शिक्षण अभ्यासक आहे जो शिक्षण तज्ज्ञ आहे जो शिक्षण कार्यकर्ता आहे ह्याने हे करायला पाहिजे असं मला वाटतं. सर मला आपल्याला थोडस पुढे घेऊन जायचं आहे. तुमची नोकरी आता नोकरी करत करत तुम्ही बघा 12 वर्षांमध्ये 10 पुस्तके लिहिली. नोकरी आणि लेखन यांचा ताळमेळ कसा घातला तुम्ही? अनेकदा माझ्याबद्दल काही जण असं म्हणतात की हे बहुधा वर्गामध्ये सुद्धा पुस्तकच लिहित असतील. याचं कारण असं की इतकं मोठ्या प्रमाणावर मी फेसबुकवर लिहित असतो ब्लॉग लिहित असतो युट्यूबचे व्हिडिओ येत असतात. पण तुम्ही फेसबुकवर म्हणजे असं एकदाच लिहित असता सारखं कंटिन्यू दिसत नाही तुम्ही मला. हा पण वेगवेगळ्या प्रकारचं प्रतिक्रियात्मक लिहित असतो. तर हा फार चांगला प्रश्न विचारला की मला असं वाटतं की टाइम मॅनेजमेंट नावाची गोष्ट आहे त्या टाइम मॅनेजमेंट जर केलं तर आपण पण हे करू शकाल. म्हणजे शाळेमध्ये मी कॅटलॉगला हाजरी भरण्यापलीकडे कधीच पेन उघडलेला नाही किंवा कधी वर्गामध्ये बसलो असं मला कधीच आठवत नाही. तेव्हा शाळेमध्ये गेलं की मी हा पुस्तक वगैरे असा काय विषय विसरून जातो. म्हणजे मला फोन करून वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये मी फोन सुद्धा उचलणार नाही तुमचा किंवा आजपर्यंत फोन उचलले नाही. पण मग हे मला जमतं कसं? तर हा जो सुट्टीचा वेळ आहे हा मी त्यासाठी वापरली. 10 पुस्तकं आली 4 पुस्तकांची व्याख्यान दिली तर फक्त पूर्ण वेळ मी तेवढंच करत असतो. म्हणजे मला असं वाटतं की मी टीव्ही अजिबात बघत नाही. म्हणजे आता गेले 8-10 दिवसापासून मी बातम्या सुद्धा बघितलेल्या नाही टीव्हीच्या तर टीव्हीत माझा वेळ जात नाही. दुसरी गोष्ट अशी की मोबाईलचे मी कुठल्याच ग्रुपला जॉईन नाही त्याच्यामुळे जो ग्रुपवर जाणारा जो वेळ आहे तो माझा वेळ बराच वाचतो. त्याच्यानंतर बाहेर जाणं विनाकारण गप्पा मारणं हा प्रकार नाही. आणि असं टार्गेट ओरिएंटेड काम करतो मी. म्हणजे समजा जेव्हा मी कृष्णमूर्तींच्यावर पुस्तक लिहित होतो तेव्हा फक्त कृष्णमूर्तींवरच वाचत होतो आणि मग रविवारचा दिवस मी पूर्ण वेळ वापरतो. म्हणजे एका दिवशी जर पुस्तक वाचायचं ठरलं तर जवळपास मी 250-350 पानं एका दिवसात वाचू शकतो. इंग्लिश जर घेतलं तर मी इंग्लिशच्या पुस्तकाची 100 पानं वाचू शकतो. टायपिंग करायला जर बसलं तर मी 20-25 पानं एका दिवसामध्ये टाईप करू शकतो. तर त्याच्यामुळे हा जो वेळ आहे
असं टार्गेट ओरिएंटेड काम करतो. म्हणजे समजा आता साने गुरुजींचं पुस्तक लिहायचं तर 6 महिने मी काहीच केलं नाही, 35 पुस्तकं साने गुरुजींची जमवली, तेवढी वाचून काढली, गावोगाव फिरलो, त्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. तर असं टार्गेट ओरिएंटेड काम करतो की आता या दिवसामध्ये एवढंच काम आपल्याला करायचं आणि मग त्या प्रकारचं काम करतो. लीलाताईंवरचा लेख लिहायचं तर गेले 8 दिवस फक्त मग तेवढंच लीलाताईंची माहिती पुन्हा सगळी पुस्तकं वाचून काढणं. असं ओरिएंटेड जर काम केलं तर त्या प्रकारचं काम जमू शकतं. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो की मग हे लग्न करणं, दावे करणं, नातेवाईकांकडे जाणं, हे प्रकार तुम्हाला टाळावे लागतात. आणि मग दिवसभर फक्त तितकंच करणं, म्हणजे सकाळी मी एकदा फिरून आलो, व्यायाम केला की सकाळी 7 ते 12 पर्यंत वाचायचं, जेवण केलं की दुपारी एक थोडा वेळ विश्रांती घेतली की परत वाचायचं लिहायचं. म्हणजे दिवसातले मी 12-12 तास काम करतो आणि हे सातत्यानं वाचत राहतो, लिहित राहतो. याचं कारण असं की तुमचे नवे नवे इनपुट तुम्हाला सारखे मिळाले पाहिजेत. आणि इंटरनेट आल्यापासून मग मी रिपोर्ट वाचायला लागलो. नाही तर ऑनलाईन शिक्षणाची चर्चा असताना मी ऑनलाईनवरचं जेवढं इंग्लिशचं जेवढे बातम्या असतील त्या असतील, रिपोर्ट असतील, ते रिपोर्ट मधून वाचून काढले. कारण आपण खेडेगावात राहतो आणि छोट्या गावात राहताना आपल्याला फार काही रिसोर्सेस मिळत नाही. तर मग इंटरनेटवर जर माझी अभ्यासाची पद्धत असते की एका विषयावर आपल्याला अभ्यास करायचा तर मग त्याच्याबद्दल तर सगळं करायचं. समजा आता एज्युकेशन व्हाउचर या विषयावर मी पुस्तकं लिहिली तर मग व्हाउचर बद्दलची 500 पानाच्या प्रिंटआउट मी काढल्या होत्या आणि जी विरोधी बाजू आहे ती आधी मी समजून घेतो आणि मग विरोधी बाजू मग आपल्याला पॉझिटिव्ह काय मांडता येईल. असं करताना माझे सगळे डोक्यावरचे केस मी गमावलेत आणि डायबिटीस जळून घेतले सगळ्या प्रकारामध्ये. पण ते करताना मला असं वाटतं की शिक्षकांनी आपल्याला वैचारिक नेतृत्व जर समाजाचं करायचं असेल तर आपल्याला प्रचंड लिहिलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. या 3 माध्यम वापरण्यासाठी मी टाइम मॅनेजमेंट करतो, याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी बाजूला पडतो. सर थोडा कौटुंबिक प्रश्न विचारतो मी. तुमचा मुलगा तुम्हाला हेरंब नावाने बोलतो. हो. तुम्ही जाणीवपूर्वक केलं. मला असं वाटतं की कशी सवय लावली आणि का सवय लावली. बरोबर. मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा मला असं वाटलं की ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण स्वतःहून आपल्या कुटुंबापासून सुरू केल्या पाहिजे. म्हणजे मला त्याचं नाव मुस्लिम ठेवायचं होतं, हमीद किंवा अब्दुल असं नाव ठेवायचं होतं. याचं कारण असं की आपण जे नावांची विभागणी करून टाकली, हिंदूंची नावं वेगळी, मुस्लिमांची नावं वेगळी, पण ते कौटुंबिक परिस्थितीत मला शक्य झालं नाही. म्हणून मी त्याचं नाव चारवाक ठेवलं. चारवाक हे एका बंडखोर ऋषीचं नाव आहे की ज्याने हे सगळं धार्मिक परंपरा नाकारल्या, म्हणून त्याचं नाव मी चारवाक ठेवलं. आपल्याकडे आडनाव हे जातीशी जोडलेलं असतं. म्हणजे कुलकर्णी म्हणजे हा ते तेच बरं का, कांबळे म्हणजे ते तेच बरं का, तो जो एक संबंध असतो म्हणून मी त्याचं आडनाव काढून टाकलं. आणि त्याचं दाखल्यावर नाव सुद्धा चारवाक प्रतिमा हेरंब, म्हणजे आईचं आणि वडिलांचं नाव असं मी नोंदवलेलं आहे. त्याची जात आणि धर्म मी चारवाकच्या नावासमोर आडनाव नाहीये. नाहीये त्याचं आडनाव, त्याचं नाव चारवाक प्रतिमा हेरंब अशा प्रकारचं नाव. त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे त्याच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवर पण असंच नाव आलं, चारवाक प्रतिमा हेरंब असंच नाव आलं. त्याच्यानंतर त्याचा जात आणि धर्म त्याच्या याच्यातून मी पूर्ण काढून टाकलेला आहे. त्यानंतर त्याचे कान सुद्धा टोचले नाहीत, म्हणजे ती जी एक धार्मिक परंपरा असते हिंदू असते म्हणजे कान टोचायचे, तर ते कुठलेच धार्मिक संस्कार किंवा त्याचं जावं म्हणजे मुंज करणं किंवा ह्या प्रकारचे ते धार्मिक संस्कार पण त्याच्यावरचे कुठल्याही प्रकारचे केले नाहीत. आणि मग मला असं वाटलं की समान पातळीवर आपण आलं पाहिजे मुलांच्या बाबतीत, की आपल्यामध्ये जे काही एक अधिकारवाणी असते की पालक म्हणजे कोणतरी मोठे, वडील म्हणजे कोणीतरी मोठे आणि मूल म्हणजे कोठे, तर म्हणून मग मी जाणीवपूर्वक त्याला नावाने हाक मारायला शिकवलं. आता याच्यामध्ये होतं असं की जेव्हा लोक मला भेटायला येतात आणि तो एकदम मला नावाने हाक मारतो यार हेरंब एक माझं कुठं ठेवलं असते, तर त्यावेळी ते लोकांना ते खटकत. पण माझा प्रश्न असा असतो की आईला जर तुम्ही नावाने हाक मारता तर मग वडिलांना का नाही, तर त्या म्हणतात आई जवळची असते. मग मी म्हणतो बाप का बरं लांबचा असलं पाहिजे, बाप पण जवळचा असलं पाहिजे. आणि याच्यामधून तुम्ही समपातळीवर आलं पाहिजे, म्हणजे मित्र जसे आपण एकमेकाशी हे असतो तर याला विरोध करण्याची जी मानसिकता असते तर ती आपल्यापद्धी हे असतं. म्हणजे शिक्षक हा जो आदरणीय, म्हणजे मी वर्गामध्ये सुद्धा असे प्रयोग केले की मुलांचं जे असतं की एक साथ नमस्ते करून उभे राहा वगैरे, तर ते पण मी बंद करून टाकलं माझ्या वर्गापुरतं. की माझं असं म्हणणं आहे की कशासाठी आपण घरामध्ये आई आल्यानंतर आपण उभे राहतो का, वडील आल्यावर उभे राहतो का. हे आपल्या डोक्यात पूर्वीपासून जे आलेलं जी काही एक परंपरा आहे गुरु परंपरा, की गुरु म्हणजे कोणतरी उच्च आणि शिष्य म्हणजे कुठला, तर आदर हा तुमच्या वागण्यातून तुम्ही द्यायचा असतो. म्हणजे आता तुम्ही आणि मी समजा आपण फार कमी वेळा भेटलेलो आहोत, पण समजा मी कधीतरी तुला विक्रम म्हटलेलो आहे किंवा हे म्हटलेलो आहे, पण तुझ्या कामाबद्दल मला आदर आहे ना, की तू आज राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, तू आज एका इतक्या छोट्या गावामध्ये प्रचंड काम करून दाखवले, तर मी तुझ्यावर जो लेख लिहिला तो लेख हा माझा आदर आहे. मी कदाचित तुला अरे तुरे म्हणेल, पण तुझ्या लेखामध्ये तुझ्या कामाचं जे मी कौतुक केलंय, राष्ट्रपती पुरस्कार महाराष्ट्रातला एका एकमेव माणसाने मिळवला, याच्यामध्ये माझ्या मनातले जे स्थान आहे तुझं, तर ते मी तुला अगदी फार शिव्या जरी दिल्या तरी
ते इकडे तिकडे जात नाही ना, ते मित्रमध्ये आपण आले तुरे म्हणू काही म्हणू, तर विचार विचार विचारांचा विचार मतभेद असू शकतात, इतर काही बाबी असू शकतात, परंतु तुम्ही सर माझ्यावरच नाही सर, मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मी अभ्यासतोय, फॉलो करतोय, कारण जेव्हा मी शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये थोडं जास्त हिरिरीनं भाग घ्यायला लागलो, थोडस इंटरॅक्ट व्हायला लागलो, तर तुमच्याबद्दल अशी लोक बोलायची, तर तुम्ही आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच शिक्षकांवरती लिहिलेलं आहे सर तुम्ही, जे चांगलं आहे ते चांगलं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, त्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी कौतुकच करतो. सर प्रेक्षकांचे प्रश्न खूप आलेले आहेत, खूप म्हणजे खूप आलेले आहेत. आता प्रश्न काय आहेत हे मी वाचलेलं नाही, परंतु जे प्रश्न आहेत आहे असे तुमच्या समोर मांडणार आहे. त्याच्या अगोदर मी एक आपला शेवटचा एक या ठिकाणी मी विचारू इच्छितो की ही सगळी परिस्थिती आहे बघ, आता कोरोना COVID-19 असेल किंवा इतर बाबी असतील, वर्गात शिकवण असेल, अध्यापन असेल, बाकीच्या गोष्टी, मग सामाजिक काम असेल, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु शिक्षक म्हणून ज्यावेळेस मी माझ्या बांधवाकडे बघतो त्यावेळेस काही शिक्षक हे लिहितात, आणि मी पाहिलं की बऱ्याच शिक्षक लिहितायत परंतु त्यांचं लेखन हे प्रसिद्ध होत नाही, म्हणून मी ATM एक संस्था सुद्धा सुरू केलेली आहे सर, की जे लिहित आहेत त्यांना मोफत वापरा बाबा, लिहा, म्हणजे काय आपल्याला कोणाला रॉयल्टी द्यायची नाही, काय नाही काय नाही काय नाही, आपल्याकडे वाचक वर्ग आहे, तुम्ही लिहा, वाचा आणि प्रकाशित करा. तर जे शिक्षक सध्या लिहितात त्यांना तुम्ही काय सांगाल? बरोबर, चांगला प्रश्न विचारला, की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकेकाळी शिक्षकांचा समाजावर प्रचंड प्रभाव होता, साने गुरुजी असतील, नरहर कुरुंदकर असतील, श्रीमा माटे असतील, किंवा अनेक जण मोठे नाव, तर त्याचं कारण हे होतं की शिक्षक हा सातत्यानं लिहित होता आणि समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये सामील होत होता आणि भाषण करत होता. आज झालंय असं की मधल्या काळामध्ये शिक्षक हे त्याच्यातून अंतर्धान पावले, म्हणजे शिक्षक आज फारसं लिहित नसल्यामुळं समाजाचं नेतृत्व आपल्या हातातून बाजूला गेलेलं आहे, आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की समाज आपल्याला आदर देत नाही का, शिक्षकांना आदर देत नाही का, तर मला तसं वाटत नाही. म्हणजे आज मला महाराष्ट्रामध्ये जी काही मान्यता मिळते अगदी सर्व स्तरातून, तर मी लिहितो म्हणून ती मान्यता मिळते. मी ते एका छोट्या तालुक्याच्या गावी राहतो आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाने आपली नोंद घ्यावी असं जर आपल्याला वाटत असेल, समाजावर आपला प्रभाव व्हावा असं वाटत असेल, किंबहुना समाजाचे प्रश्न जर आपल्याला पुढे जात असतील तर शिक्षकांनी लिहिलं पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी असं होतं की लिहायला माध्यमं फारशी नव्हती, आज अशी परिस्थिती की गाव पातळीवर वर्तमानपत्र आलीत, अगदी मॅगझिन्स आलेत, साप्ताहिक आलेत, शिक्षणावरची बरीचशी मासिकं निघालीत, आणि त्याच्या पलीकडे तुमचं कोणी छापलं नाही तर तुम्ही स्वतःचा ब्लॉग करू शकता, तुमचं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, याच्यावर आपण लिहू शकतो. तेव्हा आता लिहिण्याची संधी ही समस्या राहिली नाही, तर लिहिणाऱ्यांची आज वानव आहे. आणि म्हणून त्यासाठी माझा शिक्षक बांधवांना असं आवाहन राहील की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही तुमचे अनुभव शब्दबद्ध केले पाहिजे, म्हणजे शिक्षणावरची पुस्तकं आली पाहिजे. पूर्वी शिक्षक त्यांची सातत्याने आत्मचरित्र लिहायची, त्यांचे अनुभव लिहायचे. आज मला सांगा मी काय केलं नेमकं, आज माझे शिक्षण परिक्रमा हे पुस्तक आहे माझं, ते आपल्यापैकी बहुतेकांनी बघावं असं माझी इच्छा आहे, राजहंस प्रकाशनचं. तर त्याच्यामध्ये मी माझी 12 वर्षाची डायरी लिहिली, ज्या वाडी वस्तीवर गेलो, ज्या ठिकाणी मी अगदी ऊसतोडी कामगारांच्या याच्यावर गेलो, वीटभट्टीवर गेलो, ते सगळे अनुभव मी लिहून काढले. आणि तुम्हाला सांगतो जगातली तीच पुस्तकं गाजली की ज्या जी पुस्तकं शिक्षकांनी लिहिलेली आहेत. मला सांगा आज टीचर सारखं पुस्तक आहे काय प्रकारे, मला सांगा की न्यूझीलंड मधल्या मावरी बेटावर काम करणारी ती शिक्षिका, तिचं मरेपर्यंत पुस्तक ऑस्ट्रेलियामधल्या प्रकाशकांनी काढलं नाही. ते म्हणाले की शिक्षकांनी लिहिलेलं कुठं पुस्तक असतं का, पण तिच्या मृत्यूनंतर ते पुस्तक अमेरिकेमध्ये तिचा मुलगा घेऊन गेला, आणि तिची आठवण आज मी काढतो. तत्वज्ञान सारखं पुस्तक आहे, मला सांगा तत्वज्ञान सारखं पुस्तक, समर हिलची शाळा असेल किंवा तत्वज्ञान सारखं पुस्तक, मला सांगा की तो जो शिक्षक आहे तो शिक्षक त्या रेल्वेच्या डब्यावर बॉम्ब पडले, ती रेल्वेचे डबे जळून गेले, ती शाळा बंद पडली, आणि जेव्हा ते विद्यार्थी मोठे झाले वयाने आणि जेव्हा त्यांनी एकमेकाचा शोध घेतला आणि मग तो आपला शिक्षक कुठे, तर तो शिक्षक गावाकडे मरून गेला होता, आणि तो काही कोणी इतका मोठा नव्हता की त्याचं राष्ट्रीय स्मारक करावं. आणि मग ते सगळेजण एकत्र झाल्यानंतर ते म्हटले की आपल्या शिक्षकाचं आपण स्मारक तयार करू, आणि मग त्यांनी सगळ्यांनी त्या आठवणी एकत्र करून तत्वज्ञान सारखं पुस्तक आलं. जगातल्या 45 भाषेमध्ये ते पुस्तक गेलं, 35 लाख प्रति त्याच्या विकल्या, आणि आज आपण 100 वर्षानंतर आज या चर्चेमध्ये त्या शिक्षकाची आठवण काढतोय की त्या शिक्षकाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जगातली तीच पुस्तकं गाजली की जी अनुभवातून लिहिलेली आहेत, ज्यांची शिक्षकांनी लिहिलेली आहेत. आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान असं आहे की तुम्हाला खूप मोठा अनुभव मिळतोय. मला सांगा दिल्लीतल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर तुम्ही नोकरीला लागलात तर
तुमच्याकडे काय वैविध्य असणार आहे? ते सगळे चकचकीत शाळा, सगळे शिक्षक सारखे, सगळ्यांनी टाय घातलेले, तुम्हाला कोण विचारणार त्या ठिकाणी? आज तुम्ही ज्या वाडी वस्तीवर काम करत आहे तिथे रोज नवा अनुभव आहे, रोज नवा पालक भेटतोय, त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रोज नवे प्रश्न आहेत, आणि म्हणून आपण भाग्यवान आहे की आपल्याला अशा ठिकाणी काम करायला मिळते. जो शिक्षक एखाद्या, जो डॉक्टर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो त्याला त्याला काय अनुभव आहेत, पण जो खेडेगावामध्ये डॉक्टर अनुभव काम करतो त्याला रोज नवा पेशंट आहे, नवा अनुभव आहे, रोज नवी अडलेली बाळंत आहे, रोज नवा अपघात आहे. आणि म्हणून जितक्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण काम करतोय तितकी जास्त निर्मिती आपण करणार आहे. अण्णा हजारे जेव्हा ज्या गावामध्ये आले ते गाव जर आदर्श असत तर अण्णा हजारेंचे आज काय महत्व होतं? तिथे 40 दारू भट्ट्या होत्या, म्हणून अण्णा हजारे तयार झाले ना. आणि म्हणून विपरीत परिस्थितीमध्ये आपण जेव्हा काम करतो त्या विपरीत परिस्थितीमध्येच तुम्ही घडत असता. आणि म्हणून माझं आपल्याला असं आवाहन आहे की डायरी लिहायला सुरुवात करा, आणि रोजच्या नोंदी छोट्या छोट्या लिहा. मुलं काय प्रश्न विचारतात, मुलं काय बोलतात, मुलं काय प्रश्न विचारतात, मुलांची अनुभूती नेमकी काय, मुलं एकमेकांमध्ये काय गप्पा मारतात. आणि त्याची जेव्हा तुम्ही पुस्तक लिहाल तेव्हा जग त्याच्याकडे उत्सुकतेने बघाल. वपू काळेंच्या एका पुस्तकामध्ये पहिलं वाक्य असं आहे की ऍज यू राईट पर्सनल अँड पर्सनल इट बिकम्स युनिव्हर्सल अँड युनिव्हर्सल. आपल्याला असं वाटतं की हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, हे तर माझ्या शाळेत घडतंय, पण तुमच्या शाळेतलं जेव्हा तुम्ही लिहायला लिहिता तेव्हा जगाला त्याची उत्सुकता वाटेल. आणि म्हणून सगळे अनुभव शिक्षकांनी लिहून काढले पाहिजेत, आणि माझ्याकडे जरी पाठवले तरी मी मदत करेल की ज्या पद्धतीने तुम्ही एडिट करणं किंवा विस्तारानं लिहिलं पाहिजे. शिक्षक काय करतात की मी बघतो की ग्रुपवर पण तुमच्या ग्रुपवर बघतो तर ते थोडक्यात लिहितात, तर तपशीलवार लिहिलं पाहिजे, अगदी बारीक सारीक त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे होते, केस कसे विस्कटलेले होते, तो मुलगा काय बोलला, त्याने कसं तिरकं पाहिलं, हा कसा बोलला, तो कसं बोलला, असं डिटेलिंग जे आहे ते लिहायला पाहिजे असं मला. नक्कीच सर, खूप छान तुम्ही आज मार्गदर्शन केलंय. या कार्यक्रमाचे प्रश्न मी सर व्हिवर्सना आता विनंती करतो की कृपया आता कुणीही प्रश्न पाठवू नये, वेळ खूप झालेला आहे, आता नंतरचे प्रश्न कृपया पाठवू नये. परंतु सर एक प्रतिक्रिया बोलकी आली आहे, तुम्हीही फेसबुकवरती पाहू शकाल नंतर. हेरंब सर असं, हेरंब कुलकर्णी सर असं म्हटलं की शिक्षक विरोधी असं वातावरण मधल्या काळात तयार झालं होतं. पाणी प्या. पण आजच्या संवादामुळे सरांची दुसरी बाजू ही समजली, आणि मला असं वाटतं की आजच्या चर्चेचं ही जी प्रतिक्रिया आलेली आहे, ही नाव मी सांगणार नाही कोणाचं आहे ते, तुम्ही फेसबुकवर पाहू शकता, वाचू शकता, तर ही जी प्रतिक्रिया आहे ती आजच्या कार्यक्रमाचं फलित आहे माझं असं मी समजतो. सर आपण प्रेक्षकांचे प्रश्न घेऊयात, खूप प्रेक्षकांचे प्रश्न आलेले आहेत. सुरुवात आपण करूयात. कृपया आता प्रश्न कुणीही पाठवू नका, सर्वांना विनंती, कारण प्रश्न वेळ खूप झालेला आहे. सर संजय जगताप कोल्हापूरहून विचारत आहेत, सर आपलं शाळा आहे शिक्षण नाही हे पुस्तक खूप गाजलं, सध्या महाराष्ट्रामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू आहे अशी एक ऑनलाईन मालिका सुरू आहे, याविषयी आपले काय मत आहे? ते शाळा आहे शिक्षण नाही या शब्दाची जादू अशी आहे की ते फिरून फिरून वापरलं जातं. म्हणजे शाळा आहे शिक्षण आहे असं पुस्तक आलं किंवा शाळा बंद शिक्षण आहे, म्हणजे त्याच्यापासून आपण फिरते. तर ही कल्पना जे शिक्षक ऑनलाईनचा प्रयत्न करतायत तर ते खरोखर चांगलं आहे, त्याच्याबद्दल विरोध असण्याचं कारण नाही. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत किंवा जे ऑनलाईन येऊ शकतात त्यांच्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम काही शिक्षक जे करतायत किंवा शासन जे करत आहे त्याचं स्वागतच केलं पाहिजे. परंतु शासनाची भूमिका ही सर्वांना ऍक्सेस देण्याची असली पाहिजे. याचं कारण असं की तुम्ही जर फक्त काही विशिष्ट मुलांसाठीच तो उपक्रम राबवला तर त्याच्यातून अनेकांमध्ये न्यूनगंड येतो आहे, आणि खासगी शाळा त्याचा गैरफायदा घेऊन त्याचं जाहिरातीमध्ये रूपांतर करतायत. आणि म्हणून आज ऑनलाईनवाले आणि ऑफलाईनवाले असे शिक्षणामध्ये एक नवी विषमता तयार होते. ऑनलाईन इंडिया विरुद्ध ऑफलाईन भारत असं जे वर्गीकरण नव्याने होते, आधी शिक्षणामध्ये इतकी मोठ्या प्रमाणावरची विषमता आहे. आणि म्हणून शासनानं एक तर रेडिओ टीव्हीचा जास्त वापर करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. याचं कारण असं की ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत त्यांचं दुःख आपण समजू शकत नाही, त्यांना असं वाटतं की ती बाकीची मुलं सगळी पुढे चाललीत. आणि याच्यामधून सरकारी शाळेतल्या शिक्षकांमध्ये एक न्यूनगंड यायला लागलाय की ज्यांच्याकडे खासगी शाळांकडे वेगवेगळे ऍप आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍप खरेदी केलेल्या आहेत, आणि त्याच्यामधून पालक सुद्धा अशा शाळा इथून पुढे निवडण्याची शक्यता आहे की उद्या परत कोरोना आला आणि आपल्या मुलाचं शिक्षण बंद झालं तर. आणि म्हणून हा जो कॉम्प्लेक्स आहे तो घालवण्यासाठी सरकारनं प्रत्यक्ष हार्डलाईन किंवा हार्ड कॉपी पालकांपर्यंत पोहोचवणं, स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करणं असं करायला पाहिजे.
आणि म्हणजे शिक्षक अशा प्रकारचे प्रयोग करतात त्याचं कौतुकच आहे, त्याचं स्वागतच आहे. परंतु सर्व मुलांना जी प्रणाली उपलब्ध होईल ती हार्ड कॉपीचीच प्रणाली असू शकते. आणि म्हणून माझ्या सूचना शासनाला की स्वाध्याय पुस्तिका ज्या तुम्ही छापणं बंद केलंय त्या स्वाध्याय पुस्तिका या प्रयोगशील शिक्षकांच्या मदतीने पुन्हा अपडेट करा आणि स्वाध्याय पुस्तिका आणि पाठ्यपुस्तकं ही गावापर्यंत पोहोचली पाहिजे. नक्कीच मागील 2-3 वर्षापर्यंत स्वाध्याय पुस्तिका मिळायच्या, परंतु आता स्वाध्याय पुस्तिका छापणं बंद केलेलं आहे. नक्कीच हाही मुद्दा आपण पोहोचूया, शासन दरबारे पोहोचूयात. सुवर्णा बोरगावकर सोलापूरहून विचारतायत, हेरम सर आपण साने गुरुजींचा आदर्श घेतलात व त्यांच्यावर बराच गाढा अभ्यास केला, मग तरी आपले व्यक्तिमत्व परखड कसे? तुम्हाला सांग म्हणजे व्यक्तिगत स्तरावर मी गुरुजींसारखा प्रेम बनायचा नक्कीच प्रयत्न करील सुवर्णताई. पण आपल्याला एक गोष्ट सांगतो की साने गुरुजी हे अत्यंत परखड होते. साने गुरुजींची दुर्दैवाने ती बाजू पुढे आली नाही. साने गुरुजींनी जेव्हा शिक्षकांनी राजकारणात भाग घेऊ नये अशा प्रकारचा जेव्हा शासनाने आदेश काढला तेव्हा स्टेजवर जाऊन तो जी आर फाडून साने गुरुजींनी स्वतःवर कारवाई ओढून घेतली होती. साने गुरुजींच्या वर्गामध्ये एक मामलेदारचा मुलगा होता आणि त्या मामलेदारला साने गुरुजींनी एकदा चिठ्ठी पाठवली की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही, आता मामलेदार असतो. त्यांनी लगेच चिठ्ठी पाठवली की 8 तास मुलगा शाळेमध्ये असतो, शिक्षक काय झोपा काढतात का, शिक्षक काय करतात. तर साने गुरुजींमध्ये इतकं धाडस होतं की त्यांनी ती चिठ्ठी आणली खाली उलट लिहिलं की मुलगा 16 तास घरी असतो, पालक काय करतात याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि म्हणून साने गुरुजींची ही जी बाजू पुढे आली फक्त की साने गुरुजी हे फक्त असे नुसते म्हणजे साने गुरुजी व्यक्तिगत स्तरावर प्रचंड प्रेम होते, ते प्रेम बनण्याचा मी प्रयत्न करेल. पण राजकीय भूमिका किंवा सामाजिक भूमिकेमध्ये साने गुरुजी अत्यंत आक्रमक होते. आता उठो सारे रान हे लिहिणारे पण साने गुरुजी होते. आणि म्हणून व्यक्तिगत स्तरावर मी प्रेम होण्याचा प्रयत्न करेल. पण चंदार आणि कुशेकर ठाण्याहून विचारतायत, शासनाने आपल्याला ऑनलाईन शिक्षण सुरू करायला सांगितले, मात्र जे परप्रांतीय मुलं मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन काळात गावी गेली आहेत त्या मुलांशी कसा संपर्क साधायचा, कारण त्यांचे फोनही लागत नाहीत, मग या मुलांना कसे शिकवायचे? बरोबर आहे, ती फार मोठी समस्या आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत मोठ्या प्रमाणावर आज परप्रांतीय मुलं होती. म्हणजे एक 4 महिन्यापूर्वीच मी आमची एक खासगी प्राथमिक शाळा आहे आमच्या संस्थेची, तर त्या आमच्या मुख्याध्यापकाला म्हटलं की आपल्या शाळेत किती परप्रांतीयांची मुलं आहेत, तर 130 मुलं परप्रांतीयांची 500 पटाच्या शाळेमध्ये निघाली. इतकी मोठी संख्या ग्रामीण भागामध्ये, आज ग्रामीण भागामध्ये सुतार बांधकाम करणारे मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत आणि सगळी मुलं परगावी परप्रांतामध्ये गेली. त्यांची संख्या 35 लाखापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांचा प्रश्न बरोबर आहे आणि माझी अशी शंका आहे की डिसेंबर पर्यंत किमान हे परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येणार नाहीत. ऍक्च्युली तिथल्या शाळांनी म्हणजे तिथल्या राज्य सरकारांनी उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश ही जे राज्य आहेत तर ज्यांनी तिथल्या मुलांसाठी काम करून ती मुलं तिथल्या शाळेमध्ये बसवून आणि त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जी मुलं ग्रामीण भागामध्ये गेली. सर आपल्याकडे जी काही परप्रांतीयांची मुलं शाळेमध्ये आहेत होती ती मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रमाण सुद्धा खूप आहे. आहे ना, खूप मोठ्या प्रमाणावर. मी तेच म्हटलं ना की 500 त्या राज्यामध्ये कसं शक्य होईल त्यांना शिक्षण देणं, त्यांना पण त्यांची मातृभाषा तीच आहे ना. म्हणजे ते ज्या राज्यात गेलेत, समजा बिहारमध्ये गेले असतील तर ती हिंदी आहे, किंवा तर त्या मुलांना प्रोसेस मध्ये म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ठेवायचं काम त्या शाळांनी करायला पाहिजे असं. नक्की. मनीषा पांढरे सोलापूरहून विचारतायत, सध्या परिस्थितीत मूल्य शिक्षण ऱ्हास होत चाललं आहे याबाबत आपणास काय वाटतं? हा बरोबर, मनीषाताईंनी मला हा प्रश्न याच्यावर पण विचारला होता व्हॉट्सअपवर. तर बरोबर आहे, याचं कारण असं की आपल्या शिक्षणातून तीच गोष्ट बाजूला गेली. म्हणजे जेपी नाईकांची जी अपेक्षा होती की वर्गावर्गाच्या शाळां म्हणजे याच्यामधून राज्यघटनेची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित झाली पाहिजेत, तर तो मूल्य शिक्षणाचा तास सुरू करायचा 95-2000 मागच्या युती सरकारनं निर्णय घेतला होता. पण नंतर तो मूल्य शिक्षणाचा तासही बाजूला पडला. पण मला असं वाटतं की राज्यघटनेची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आता आपल्याला सगळ्या शिक्षकांना एकत्रित करायला पाहिजे. याचं कारण असं की शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं परंतु समाजामधला भ्रष्टाचार वाढत गेला, समाजामधला अनाचार वाढत गेला. म्हणजे 1947 साली या भारताची जी साक्षरता आहे ती फक्त 15% होती. आज साक्षरता वाढली, शिक्षण वाढलं, पण आज मला सांगा हे IAS अधिकारी असतील, क्लास 1 अधिकारी असतील, यांचे भ्रष्टाचार असतील, तर हे सगळं पाहिल्यानंतर समाजामध्ये हिंसा वाढते, समाजामधला भ्रष्टाचार वाढतो. तर शिक्षणाने हे कमी केलं नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल.
आणि म्हणून नैतिक शिक्षण हे त्याच्यावरचा मार्ग नाही, म्हणजे केवळ फक्त आपण अभंगवाणी सुरू केली, वेगवेगळ्या धर्मग्रंथांचं वाचन सुरू केलं तर त्याच्यातून समाज बदलत नसतो. समाज हा तुमच्या अनुकरणातून बदलत असतो, म्हणजे कुटुंबामधले त्याचे पालक असतील, शिक्षक असतील, हे जितके संवेदनशील होतील, त्यांचा व्यवहार जितका त्या पारदर्शी असेल, ते मुलांमध्ये म्हणजे मुलं प्रत्यक्ष अनुकरणातून शिकत असतात, हे आपल्याला करावं लागेल. आणि साने गुरुजींनी जे सांगितलं की 20 मिनिटं आपल्या अभ्यासक्रमात आपण या गोष्टीसाठी दिली पाहिजेत, आणि म्हणून मुलांना गणित नाही आलं तरी चालेल, मुलांना विज्ञानाचा काही भाग आला नाही तरी चालेल, परंतु आता नैतिक मूल्यावर विद्यार्थ्यांशी चर्चा आपण घडवली पाहिजे. म्हणजे मगाशी मी कृष्णमूर्ती शाळांचं जे सांगितलं की कल्चरल क्लासेस नावाचा प्रकार कृष्णमूर्ती स्कूलमध्ये, कल्चरल क्लासेस म्हणजे काय, तर कल्चरल क्लासेस असं की एक अर्धा तास असतो आणि मग हिंसा हा विषय घेतात, बोला हिंसेवर बोला, टीव्हीच्या जाहिराती असा विषय घेऊन मुलांशी ते चर्चा करतात. नैतिक मूल्य असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची कृत्रिम सिच्युएशन मुलांसमोर निर्माण करतात की आणि त्याच्यावर मुलांना बोलत करतात, तेव्हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता असा भाग आपल्याला आणावा लागणार आहे विक्रमजी की मुलांशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर बोलावं लागणार आहे. मग अगदी फार आत्महत्या विषय असेल तर अगदी आत्महत्या समजा होत आहे तर आत्महत्येबद्दल तुला काय वाटतं, आपण काय केलं की मुलांना असं गप्प ठेवलंय की समाजामध्ये इतकं वाईट चाललंय आणि मग मुलाला ते माहित नाही का, तर मुलांना ते सगळं माहित आहे. म्हणजे मी ज्या शाळेमध्ये नोकरी करायचो नगरला, तर तिथे पोलिसांचं हेडक्वार्टर होतं, तर आमचा एक शिक्षक एकदा विद्यार्थ्यांना म्हटलं अरे अभ्यास करा, पोलिसाच्या नोकरीला सुद्धा आज तुम्हाला इतके पैसे द्यावे लागतात, तर तो पटकन विद्यार्थी म्हटला सर इतके नाही, आता सध्याचा रेट इतका आहे. म्हणजे आपल्याला जे वाटतं की मुलांना समाजामधले प्रश्न माहित नाही, तर तसं नाहीये, समाज किती किडलेला आहे हे मुलांना जास्त माहित आहे, आणि म्हणून बेधडकपणे अगदी पडद्यावर जे दाखवलं जातं अगदी पोर्न साईट पासून मुलांना सगळं माहित आहे आज, आणि म्हणून ते सगळं वाचतो. अगदी हे प्रेम प्रकरण असतील हे असतील, हे मुलांशी आपल्याला वेगळ्या पद्धतीने बोलावं लागेल आणि मुलांच्या मनामध्ये जे जे गेलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढावं लागेल. आणि म्हणून म्हणून वर्गातला तास आहे तो आपल्याला मुलांशी गप्पा मारतल्या पाहिजेत, आणि मुलांच्या वर हे केलं तर नैतिकता येऊ शकेल. नैतिकता केवळ उपदेशाने येत नाही, म्हणून रामदास फुटाण्यांचं जे वाक्य आहे की हा देश कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही, तमाशाने बिघडलेला नाही. अनुकरण करणं आणि मूल्यांची रुजवणूक करणं खूप मोठी आपल्याला आपल्या समोर आव्हान असणार आहे. संगीता मोरे विचारत आहेत शाळा सुरू करण्यासंदर्भात काय निर्देश शिक्षकांसाठी सुचवू शकाल, थोडक्यात सांगा. शासन जे प्रयत्न करत आहे ते प्रयत्न शासनाचे अत्यंत प्रामाणिक आहेत. म्हणजे शासनाचा जो प्रयत्न आहे की सुरुवातीला मोठी मुलं आपण बोलू, आणि याचं कारण असं की ऑनलाईन शिक्षण आज यशस्वी ठरत नसताना प्रत्यक्ष जे शिक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे, तर तो शासन जर शाळा सुरू करायचा प्रयत्न करत असेल आदिवासी भागात ग्रामीण भागात, तर ती काळजी घेऊन ते प्रयोग आपल्याला काही करायला पाहिजेत. आणि ते जर होत नसतील तर प्रत्यक्ष 5-5, 7-7 मुलं जवळ घेऊन त्या मुलांशी कम्युनिकेशन करणं किंवा त्या गावातल्या शिकलेल्या मुलांनी लहान मुलांना शिकवायचा प्रयत्न करणं, अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. नक्कीच. जयदीप गायकवाड नाशिकहून विचारत आहेत 8वी नंतर मुलींना शाळेत पालक पाठवायला उत्सुक नसतात, यावर काय उपाय योजावेत? याचं कारण सामाजिक जे वातावरण ते खूप दूषित झालेले आहे, आणि आपल्या ग्रामीण भागात असं की हायस्कूलसाठी 8वी नंतर मुलींना लांब चालत जावं लागतं, आणि ज्या अत्याचाराच्या घटना आज आपल्या जिल्ह्यात किंवा इतरत्र घडल्यात तर त्याच्यामुळे पालकांचं ते झालंय. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये पालकांना विश्वास देणं, म्हणजे शिक्षक आणि पालकांचं जर नातं गहिरं असेल तर मग विश्वास टाकला जातो की तुम्ही पाठवा मी आहे ना तिथं, अशा पद्धतीचा अॅश्युरन्स जर शिक्षकांनी दिला तर यासाठी शिक्षकांनी पालकांची आंतरक्रिया किंवा सातत्यानं फोन करणं किंवा सातत्यानं पालकांच्या घरोघर आपण भेटी देणं, म्हणजे कोरोना नंतर म्हणतोय मी की सगळं शांत झाल्यानंतर, तर असं जर घडत गेलं तर मग तो अॅश्युरन्स पालकांना मिळू शकेल. पालकांच्या मनामध्ये भीती आहे, गरीब पालकाला असं वाटतं की माझ्या मुलीवर उद्या अत्याचार झाला तर कोण मला विचारणार आहे, मी तर गरीब आहे, पोलीस मला विचारणार आहेत का, कोण विचारणार आहे, तर पालकांच्या मनातली भीती खरी आहे. आज मुलींचं ज्या वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार घडणं असेल किंवा मुली पळून नेण्याचं प्रमाण असेल, ती संख्या खूप मोठी आहे, आणि म्हणून पालकांच्या मनातली भीती आपल्याला काढावी लागेल. पण ती केवळ कायद्याने काढावी नाही, तर ती इंटरॅक्शन आणि आपल्याच पालकांची किती इंटरॅक्शन आहे त्याच्यातून ते घडू शकेल जयदीपजी, असं मला वाटतं. नक्की सर. पुढचा प्रश्न आहे जया इगे बीड वरून आणि जयसिंग पडवळ विचारत आहेत स्थलांतरित मुले व मुली यांचे शिक्षण थांबू नये यासाठी आपल्या मतानुसार काय करता येईल? मी मगाशी म्हणालो तेच की परराज्यातले जी मुलं गेलीत तिथल्या शाळांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे, आणि ग्रामीण भागामध्ये जी पालक स्थलांतरित झालेत तर तिथल्या जिल्हा परिषद शाळांनी जे स्थलांतरित होऊन आलेले जे पालक आहेत तर त्यांना विश्वासाने जेव्हा शाळा उघडत जातील आता टप्प्याटप्प्याने
तेव्हा त्यांना आपल्याशी जोडून घेणं आणि आपल्या शाळांमध्ये तात्पुरतं त्या मुलांना दाखल करणं असा प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवा, की जेणेकरून त्या पालकांना असं वाटेल की शाळा जरी आम्ही इकडे आलो तरी आमच्या मुलांचं शिक्षण बुडालं नाही. तर यासाठी हायस्कूल आणि प्राथमिक शाळा यांना ते करावं लागेल आणि स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते करावं लागेल असं मला वाटतं. संगीता लंगे पुणे येथून विचारत आहेत, मुलगा मुलगी हा भेदभाव कमी करून दोघांनाही शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मुलांच्या पालकांना कसे प्रेरित करावे? त्यांच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल ठेवले पाहिजेत. म्हणजे आता समजा आज या स्पर्धा परीक्षांचे आता निकाल लागले एमपीएससीचे, तर मुली मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर मुलींच्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत, अगदी मलालापासूनच्या सक्सेस स्टोरी असतील, तर या सातत्यानं पालकांना सांगणं आणि पालकांना त्या प्रकारचा भेदभाव दूर करणं, एक तर या सक्सेस स्टोरी सांगणं याच्यामधून ते होऊ शकेल असं मला वाटतं. जगदीश कुडे जालना येथून विचारत आहे, कोरोना नंतर मुलींच्या शिक्षणासंदर्भात शाळाबाह्य व स्थलांतराचे प्रमाण वाढेल काय, त्यावर आपण काय उपाययोजना करायला हवी? जगदीशच्या शाळेवर आणि त्याने जे स्थलांतरावर जे प्रयोग केले त्याच्यावर मी लोकमत मध्ये लिहिलं होतं, जया इगेंच्या शाळेवर पण मी लिहिलं होतं. ते अत्यंत प्रयोगशील आणि संवेदनशील हे शिक्षक आहेत. तर स्थलांतराचं प्रमाण नक्कीच वाढणार आहे, कारण स्थलांतर कधी वाढतं? जेव्हा कुठली तरी आपत्ती येते त्याच्यानंतर स्थलांतर वाढतं, रोजगार जेव्हा जातो तेव्हा स्थलांतर वाढतं. तर यावर्षी मला असं वाटतं की ऊस तोडायला जाणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढणार आहे, कारण मराठवाड्यामध्ये आता ह्या पावसाचं सगळ्या नियमितता किंवा दुबार पेरण्या कराव्या लागतात आणि ज्यावेळी शेती कोलमडते त्यावेळी स्थलांतर वाढतं असा एक वेगळा अभ्यास आहे. त्यामुळे यावर्षी स्थलांतर वाढेल, पण गावामध्ये त्यांना थांबवून घेण्यासाठी शासनानं सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून आता निवासी वसतिगृह उभारले पाहिजे. म्हणजे शाळांच्या शिक्षकांच्या मागे लागायचं आणि तुम्ही आपल्या शाळेमध्ये पोरं थांबून घ्या, तर मुली थांबवायलाच पालक तयार नाहीत मागच्या प्रश्नाच्या आधारे. तर मला असं वाटतं की कायमस्वरूपी या मराठवाड्यामध्ये आता इमारती उभ्या केल्या पाहिजेत, की स्थलांतर जर होणारच आहेत तर कायमस्वरूपी तुम्ही इमारती उभ्या करणं आणि त्याची जबाबदारी तिथल्या अधीक्षकांकडे देणं, हे शिक्षकांच्या मागे लागण्यापेक्षा कायमस्वरूपी वसतिगृह जर बाजारच्या गावी जर आपण उभे करू शकलो तर त्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सुटू शकतो. हा जो प्रयोग आहे शासनाचा की शिक्षकांना 234 रुपये द्या आणि मग त्या पोरांना 24 रुपयाचं जेवण द्या, तर हा प्रयोग आता काही फार चालणार नाही, कारण मुलींची जबाबदारी घ्यायला आज गावकरी तयार नाही आणि मुली ठेवायला शासन पालकही तयार नाही. तेव्हा या मॉडेलचा आता वेगळा विचार करायला पाहिजे. जसं दीपक नागरकोजींनी शांतीवन किंवा अशा ज्या संस्था उभ्या केल्यात, तर कायमस्वरूपी वसतिगृह उभे करणं, कारण स्थलांतर जर वर्षानुवर्ष होणारच आहे तर तुम्ही कायमस्वरूपी का उभारत नाही, ही तात्पुरती व्यवस्था हंगामी हे का करताय असा माझा प्रश्न. स्थलांतर हे कायम होत आहे तर हंगामी वसतिगृह कशासाठी? कायम वसतिगृह असं हवं. छान मुद्दा मांडला सर. मीनाक्षी राऊत औरंगाबादून विचारत आहेत, अत्यंत सूक्ष्म निरीक्षण, अभ्यासपूर्ण मांडणी, सत्य परखडपणे मांडण्याची ताकद, सामाजिक समस्यांना न्याय देण्याची क्षमता, हे सर्व करण्याची ऊर्जा कुठून व कशी मिळते सर? खूप चांगला, म्हणजे मला चांगलं प्रमाणपत्र तुम्ही दिलं. मला असं वाटतं की माझ्यामध्ये शिक्षक असण्यापेक्षा एक कार्यकर्ता आहे जास्त, आणि तो कार्यकर्ता मला हे जे मला खरं तर पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता व्हायचं होतं. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मला असं वाटतं की आपण पूर्ण वेळ सामाजिक काम केलं पाहिजे आणि लग्न न करता केवळ पूर्ण वेळ आपण हे केलं पाहिजे. मी ते करू शकलो नाही, पण मग नोकरीत आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण पूर्ण वेळ या माणसांसाठी काम केलं पाहिजे. म्हणजे मला ते जे अपराधी भाव आहे की आपण पूर्ण वेळ सामाजिक काम, अभयभंग किंवा यांच्यासारखं होऊ शकलो नाही, तर मग नोकरीतून हे कसं करता येईल? पण माझ्यामध्ये एक असं आहे की मी असं प्रतिकात्मक काम करायच्या बाजूचं नाही. म्हणजे मी एखादं वसतिगृह काढलं आणि एखादा दवाखाना काढला तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या शाळा आहेत. म्हणजे मला नेहमी असं विचारतात की तुम्हीच का नाही एक शाळा काढत, तर मी असं म्हणतो की मग ह्या 1 लाख शाळा कोणाच्या आहेत, ह्या माझ्याच आहेत ना. आणि म्हणून मला असं वाटतं की दवाखाना काढण्यापेक्षा किंवा 1 शाळा काढण्यापेक्षा या 1 लाख शाळांतून वंचितांच्या मुलांना आपण न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून मग माझं दारूबंदीचं काम असेल किंवा दारिद्र्याची शोधयात्रा असेल, मी सातत्यानं त्या माणसांकडे समाजाचं लक्ष वेधू शकतो. मला असं वाटतं की आपण लिहू शकतो ना, आपण बोलू शकतो ना, मग सातत्यानं या मुलांचे प्रश्न आपण मांडले पाहिजेत, या माणसांचे प्रश्न मांडले पाहिजेत, या महिलांचे प्रश्न आपण मांडले पाहिजेत, की आपण फक्त मांडू शकतो, आपण लिहू शकतो, आपलं बोलणं प्रभावी आहे. तर मग सातत्यानं आपण फक्त वकिलीचा काळा कोट अंगावर घालून या माणसांची आपण वकिली केली पाहिजे आणि सातत्यानं माध्यमातून या माणसांचे प्रश्न मांडणं. आणि मग त्याच्यामधून जे नोकरीत असणारा वर्ग माझ्यावर अनेकदा नाराज होतो, पण
मला त्यांना दुखवायचं नसतं तर मला या वर्गाला न्याय द्यायचा असतो. आता समजा आश्रमशाळांचा मुद्दा मी मांडला, आश्रमशाळा बंद करा, आश्रमशाळांचे शिक्षक लगेच माझ्यावर नाराज होणार. पण माझी नजर त्या मुलांसाठी, मी त्या मुलांचा विचार करतो, त्या माणसांचा विचार करतो, आणि म्हणून त्या माणसांविषयीची तळमळ जी आहे ती तळमळ माझी प्रेरणा आहे असं मला. ज्योती कोहळे नागपूरहून विचारतायत, या कोरोनाच्या काळात मुलींना शिक्षणापासून वंचित न ठेवणे व बालविवाह यावर आळा घालण्याकरता आणखीन कशा प्रकारे जनजागृती करता येईल? आपण तर बोललेलोच आहोत पण आणखीन पद्धतीने थोडक्यात. हा, मला वाटतं की याच्याबद्दलची जनजागृती करण्याची जास्त गरज आहे. म्हणजे आपण जे शिक्षक आहोत, समजा आपल्या ग्राम शिक्षण समित्या असतील किंवा आपले सरपंच असतील, तर यांच्या माध्यमातून गावातले कोणते मुलं गळती होत आहेत का, आता शाळा उघडल्यानंतर समजा आता नवी दहावीचे वर्ग सुरू होतील, तर त्याच्यातल्या गैरहजर मुलींचं लगेच ट्रॅकिंग करायला पाहिजे किंवा आपण न घाबरता या तक्रारी वेगळ्या पद्धतीने केल्या पाहिजेत. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा नवीन नोकरीला लागलो आणि माझ्या वर्गातल्या मुलीचं लग्न होणार होतं, तर मी निनावी पत्र टाकलं होतं तहसीलदारला, PSIला आणि ग्रामपंचायतीला, आणि ते लग्न थांबवलं होतं. तर शिक्षकांनी हा वाईटपणा न घेता निनावी पद्धतीनं किंवा गावातल्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न पुढे आणले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये काहीच पाप नाही. म्हणजे अनेकांना असं वाटतं की बा ते लग्न मोडणं हे पाप आहे, तर माझं असं म्हणणं आहे की तेच इतकं मोठं पाप करतायत लहान मुलीचं लग्न लावणं. तर म्हणून माझ्या तालुक्यामध्ये मी 172 लग्न आमच्या मित्राच्या मार्फत, आम्ही रेणुकदाच्या माध्यमातून ही लग्न थांबवायचा प्रयत्न केला. म्हणून शिक्षकांनी समोर न येता निनावी पद्धतीने लग्न थांबवली पाहिजेत असं मला वाटतं. प्रकाश जाधव विचारत आहेत, ऑनलाईन अभ्यास करताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना किती फायदा होऊ शकतो? ज्यांच्याकडे आहेत, म्हणजे विशेष सुदैवाने आपले बहुतेक शिक्षक टेक्नो सेवी अगोदर झालेले आहेत आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिक्षकांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास तयार केले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट तयार केले आहेत, ब्लॉग तयार केले आहेत, तर या माध्यमातून ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी टेक्नो सेवी शिक्षकांनी पूर्वीच केली, त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातल्या इतर खासगी शाळांना त्याचा नक्कीच उपयोग होतो जे शिक्षकांनी काम केलं त्यामध्ये. रमाकांत जगताप नाशिकहून विचारत आहेत, सर तुम्ही व्हाउचर पद्धत सांगत होतात, सध्याच्या काळात ही व्हाउचर पद्धत कितपत टिकली असती व तिचा उपयोग वंचित घटकांना खरंच झाला असता का? ह्या आपत्तीच्या काळामध्ये म्हणजे दोन्ही पद्धती बाद ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपत्तीच्या काळात नाही, परंतु व्हाउचर पद्धत ही काही भागामध्ये ती वापरून पाहिली पाहिजे असं माझं मत आहे. अनेकांना असं वाटतं की ती सरकारी शिक्षणाच्या विरोधी आहे का, तर मला असं वाटतं की खासगी शाळांमध्ये जर पालक त्यांचे ज्यांचे ऐपत ते जर सर्रास मुलं टाकतायत, तर मग गरीब पालकाने काय गुन्हा केलाय? म्हणजे सरकारने एक त्या देशात सगळ्या शाळा सरकारी केल्या पाहिजेत किंवा? आणि तुम्ही अगदी बरोबर की एक तर सगळ्या शाळा सरकारी केल्या पाहिजेत, आणि जर सरकारी करणार नसाल तर मग ज्यांच्याकडे पैसे आहेत ते जर तुम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकत असाल तर मग गरीबाच्या पालकाला पण ते का देत नाही तुम्ही? असा माझा तिरका प्रश्न आहे व्हाउचर सिस्टीम, हा माझा तिरका प्रश्न आहे व्यवस्थेला. आणि म्हणून सरकारी शाळा जर खासगी शाळेच्या तोडीस तोड अद्ययावत फर्निचर इतर बाबी सगळ्या उपलब्ध करून दिली तर? हा, मग ती स्पर्धा समान होऊ शकते. म्हणजे आता समजा दिल्ली सरकार आहे, तर दिल्लीमध्ये आज जर व्हाउचर वाटले तर सर्वात जास्त व्हाउचर सरकारी शाळा कमावणार आहेत ना. किंवा विक्रम आडसूच्या कर्जत मध्ये जर तुम्ही व्हाउचर वाटायला आज निघाला, तर मी जर कर्जत मध्ये राहतो तर माझं व्हाउचर मी विक्रम आडसूला देऊन टाकेल ना. याचं कारण असं की मला माहितीये की हा मुलगा माझ्या पालकांना शिकवणार आणि माझ्यावर विश्वास ठेवा की उद्या जर खरंच व्हाउचर सिस्टीम आली तर सरकारी शाळेतले शिक्षक जास्त व्हाउचर पळवणार आहेत खासगी शाळांपेक्षा, हे माझं निरीक्षण. याचं कारण त्यांच्यामध्ये जास्त क्षमता आहे आणि म्हणून क्षमता असलेल्या शाळांना जास्त पैसे मिळतील. आज मला सांगा, लीलाताई पाटलांची शाळा आहे, लीलाताई पाटलांची शाळा आज विनाअनुदानित आहे, त्या शाळेला आज पैसे नाही, ते शिक्षक 800-900 रुपयावर काम करतायत. पण जर व्हाउचर सिस्टीम असती तर मोठ्या प्रमाणावर पैसे लीलाताईंच्या शाळेने आज मिळवले असते ना. आणि म्हणून सर गुणवत्ता प्रधान व्यक्तींना जास्त त्याच्यामध्ये गैरसमज होऊ शकतील. आपण व्हॉट्सअपवर त्याच्याबद्दल बोलू शकतो किंवा त्याच्याबद्दल स्वतंत्र चर्चा करू शकतो. ठीक ठीक. सर सविता ढाकणे विचारत आहेत बीड वरून, सर मला लेखनाची खूप आवड आहे, सदैव माझ्या मनात अनेक विषय येतात पण लिहायला बसले की सुरुवात कशी करावी हेच सुचत नाही, लेखनाची सुरुवात करताना कशी करावी थोडक्यात सांगा. स्वतःचे अनुभव लिहून काढले पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, मला बरेचदा शिक्षक लेख पाठवतात आणि ते एकदम राष्ट्रीय प्रश्नावर लिहायला निघतात किंवा शिक्षणाचं धोरण कसं बदललं पाहिजे, त्या अधिकारी
माझं असं म्हणणं आहे की स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःचे जे अनुभव आहेत, अगदी मुलांबरोबरच्या तुमच्या आठवणी असतील किंवा स्वतःच्या जीवनातले सगळे प्रसंग लिहून काढा की मी डीएडला असताना कसे होते, तुमचं सांसारिक जीवन लिहून काढा, तुमचं बालपण लिहून काढा. तर आत्मचरित्रापासून सुरुवात करा, स्वतःचं आत्मचरित्र लिहायला सुरुवात करा, त्याच्यामधून तुम्हाला लिहिण्याची दिशा सापडू शकेल आणि वर्गातले अनुभव लिहायला सुरुवात करा. नितीन कपाले औरंगाबादहून विचारत आहेत, सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या गुणवत्तेत व शैक्षणिक उपक्रमामध्ये खासगी शाळांच्या पुढे जात आहेत, यावर आपलं मत काय आहे? अगदी बरोबर आहे की ते जे निरीक्षण आहे पण ते चित्र सार्वत्रिक नाही आहे दुर्दैवाने. म्हणजे ज्ञानरचनावादातून ज्या शाळा बदलल्या, पण मी जेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याच्या शोधयात्रेच्या निमित्ताने फिरलो तर ते चित्र सार्वत्रिक नाही जिल्हा परिषद शाळा बदलण्याचं, असं पण दुर्दैवाने माझं निरीक्षण आहे. म्हणजे मी आता वाशिम किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 24 जिल्ह्यामध्ये फिरलो आणि प्रत्येक जिल्ह्यातली 5-5 गावं पाहिली, तर तिथे गेल्यानंतर मी त्याच्या शाळेत जायचो, आश्रम शाळेत जायचो आणि मग त्या मुलांना माझे नेहमीची ती गणित आहेत 511+499 किंवा 1000+999 अशी. तर त्याच्यामधून मला असं जाणवलं की जितका बदल तुमच्यासारख्या शिक्षकांमधून, म्हणजे जे एटीएमशी जुळलेले शिक्षक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमाशी जुळलेले शिक्षक आहेत, तर बदल झालाय का? नक्कीच बदल झालाय, पण पूर्ण बदल झालाय का? तर तो नाही झालेला. म्हणजे 25-30% शिक्षकांमध्ये शाळांमध्ये जो बदल दिसतोय तो सार्वत्रिक नाहीये असं मला दिसतंय. तर पूर्ण बदल होणे काळाची गरज आहे. तुमच्या सर मी तुमच्याही मताशी सहमत आहे की 100% बदल झालेला नाहीये, परंतु आमचा शिक्षक आता बदलाच्या दिशेने चाललेला आहे. बदलाच्या दिशेने म्हणजे धूळ झटकली गेली आहे, गती पकडली आहे, पण शासनाने जी मधल्या काळात भूमिका घेतली की जाऊन सगळंच बदललं असा जो एक डंका पिटला तर तोही चुकीचा होता, हे पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. याचं कारण असं की तुमच्यासारखे शिक्षक जे प्रयोग करत आहे त्याचं जनरलायझेशन होण्याची गरज आहे. हंसराज देसाई नाशिकहून विचारताय, मालेगावहून विचारतायत, वास्तव परिस्थिती पाहता शाळा सुरू होण्याबाबतचे आपले मत काय आहे? याच्यावर चर्चा झाली सर, वाक्यामध्ये उत्तर द्या फक्त. प्रयोग करून पाहिलं. अर्चना कुलकर्णी विचारतायत, एखादे क्षणी खूप सर विचार डोक्यात येतो पण दुसऱ्या क्षणी आठवत नाही असे का? तो सरावाचा भाग आहे ना, थोडं वाचन वाढलं की लिखाणाला गती येते. म्हणजे लिखाण आपोआप होत नाही, अगोदर वाचन जेव्हा तुमचं प्रचंड वाढतं मग तुमची लिखाणाची अभिव्यक्ती होते. आता समजा मी आता इतकं बोलतोय तर मी काय सकाळी उठून पाठ नाही केलेलं, खूप वाचतोय त्याच्यामुळे ते सहज येत जातं. तर म्हणून वाचन वाढलं की मग लिखाण त्याच्या प्रतिक्रिया आहे, म्हणून आधी वाचन वाढूया मग लिखाण आपोआप यायला लागेल. सर राजेंद्र वाघ नाशिकहून विचारतायत, सर येवल्यावरून, सर तुम्ही कोणतेही कार्य सुरू केले ते पूर्ण होईपर्यंत त्याचा ध्यास तुम्हाला असतो, असा ध्यास महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांमध्ये निर्माण होण्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यासाठी असं काही औषध नाहीये, परंतु ते वाचनातून होऊ शकतं आणि टार्गेट ओरिएंटेड काम करायला पाहिजे. की समजा मला माझी समजा एक इंग्रजीची लॅब बनवायची, मला माझ्या शाळेत हे करायचं, तर झपाटल्यासारखं ते काम करायला पाहिजे. आणि त्यासाठी जसं मी म्हटलं की एक विषय घेऊन त्याचं वाचन करायला पाहिजे. आपण कसं करतो, आज साने गुरुजी वाचलं, उद्या विस्त खांडेकर वाचलं, तर असं न करता या 8 दिवसांमध्ये मला हे करायचंय असं जर आपण ठरवलं. म्हणजे समजा आता मी इंग्रजीचा शिक्षक आहे तर मला असं वाटलं की आपली व्होकॅब्युलरी जरा कमी पडते, तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी लिस्निंग करायचं ठरवलं, तर जवळपास दिवसातले मी 7-7 तास हे एनडीटीव्हीवरचे डिबेट ऐकले किंवा जीआरईची व्होकॅब्युलरी खूप चांगली असते असं मला जाणवलं. तर लहान मुलासारखं सध्या मी काम करतोय की अगदी जीआरईचा एखादा शब्द घ्यायचा, मग तो ऍब्स्टेंट शब्द, मग त्याचा लगेच वाक्यात वापर करून पाहायचा. तर मी आतापर्यंत माझ्या जर तुम्ही डायरी पाहिली तर जवळजवळ 250-300 शब्द नवीन शब्द आणि त्याच्या वाक्यात वापर करून पाहायचं, मग स्वतः इंग्रजी बोलून पाहायचं, मग त्याच्यामध्ये कोणता शब्द नवीन आला पाहिजे, असं झपाटल्यासारखं ते करावं लागेल. असं मी करतो की समजा आता एनडीटीव्हीवरचे टॉक आहेत, मग ते समजा प्रणव रॉय कसं इंग्लिश बोलतो, हे कसं इंग्लिश बोलतात, योगेंद्र यादव कसं इंग्लिश बोलतात, मग ते अगदी मी कानाला लावून 8-9 तास अगदी 1.5-1.5 GB 3-3 GB दिवसामध्ये संपवलेले, असं करून ते झपाटल्यासारखं मी सध्या करून पाहतो. ठीक आहे सर, आपली चर्चा चालू आहे, 1 तास 40 मिनिटं झालेली आहेत. शेवटचे 2 प्रश्न घेऊन या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणि व्ह्युअर्स ही तेवढेच आहेत, व्ह्युअर्स वाढायला लागलेत आता लाईव्ह कार्यक्रम बघता संख्या वाढायला लागलेली आहे जसा जसा कार्यक्रम संपत आलेला आहे तसा. एकाच शब्दामध्ये उत्तर पाहिजे मला. शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा असावा की साक्षर करणारा असावा? शहाजी कुंभार बारामतीहून विचारतात.
अगदी म्हणजे सर्वांचं एकमत आहे की तो विद्यार्थी घडवणारच असावा. एक कमेंट आली आहे, मुद्दाम वाचायला सांगितली मला या ठिकाणी. हेरम सरांबद्दल म्हणजे वृषाली पिंपळे मुंबईवरून, रोहिणी लोखंडे पुण्यावरून आणि इतर अनेक जण असं लिहित आहेत की हेरम सरांबद्दल मनात एक प्रकारची आडी गैरसमज होती, गैरसमज होता, आडी आणि गैरसमज होती. आज या संवाद कार्यक्रमामुळे दूर झाली. धन्यवाद सर. हा, मला याच्यावर बोलायचंय म्हणजे विक्रमजी, हा मला याच्यावर असं बोलायचंय की काय झालं माहितीये का, की शिक्षक समुदायामध्ये ज्यांना शिक्षकांचं नेता व्हायचं होतं किंवा असा एक गट आहे शिक्षकांमध्ये की ज्यांना हिरम कुलकर्णींना शिवाय दिल्यानंतरच आपण शिक्षकांचे तारणहार आहोत अशा पद्धतीचं एक अशा प्रकारचे काही लोक आहेत. आणि मग त्यांनी शिक्षकांमध्ये अशा पद्धतीचं हे वातावरण तयार केलं की हिरम कुलकर्णी म्हणजे जणू कोणीतरी खलनायक आहे आणि आम्ही मग शिक्षकांचे तारणहार आहोत. पण जेव्हा मला प्रत्यक्ष शिक्षक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताय, तुमचं नेट काही गटांनी केलं, काही संघटनांनी केलं. पुन्हा 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 सर या मतावरती पुन्हा बोला, तुमचा आवाज तुटला होता मला. हा, आता आवाज मला असं जाणवलं की काही व्यक्ती. सर 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 मी तुमचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करतोय, तुम्ही बोलत राहा, तुम्हाला आवाज क्लिअर येईल. हा बोला सर. हा ओके. हा बोला सर. हा बोला. आता मला असं जाणवतं की जेव्हा मी प्रत्यक्ष शिक्षकांना, प्रत्यक्ष जेव्हा मी शिक्षकांना भेटतो किंवा प्रत्यक्ष जेव्हा शिक्षक माझ्या सहवासात येतात तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला जसं सांगितलं जातं तसे तुम्ही नाही आहात. तर याचं कारण असं की काही गटांनी, काही व्यक्तींनी किंवा काही संघटनांनी माझी खलनायक अशी प्रतिमा निर्माण करून आम्ही जणू शिक्षकांचे तारणहार आहोत, आम्ही शिक्षकांचे प्रश्न मांडणार आहोत याच्यासाठी माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि माझी जी खलनायक अशी जी प्रतिमा निर्माण केली त्याच्यामधून हे घडलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून शिक्षक जेव्हा तुमच्यासारखा जो ग्रुप आहे किंवा तुमच्यासारखे अनेक शिक्षक माझ्या कित्येक वर्ष संपर्कात आहेत आणि तुम्ही मंडळी जेव्हा माझ्या सहवासात असता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की हा माणूस असा नाहीच आहे. म्हणजे माझी मतं आहेत का, मी व्हाउचरचा समर्थक आहे का, आहे. मी शाळा शिक्षण नाही लिहिलं का, लिहिलं. पण तितकंच नाही केलं ना मी, शिक्षकांचे प्रश्न मांडले, काही प्रयोगशील शिक्षकांना काम पुढे आणण्याचा प्रयत्न केला, शिक्षकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते पुढे नाही आणता फक्त हेरंब कुलकर्णी म्हणजे शिक्षकांचे खलनायक अशा पद्धतीची प्रतिमा निर्माण करून काही जणांनी त्यांची दुकानं चालवली, काही जणांनी त्यांचे गट चालवले, ग्रुप चालवले आणि त्याच्यामधून त्या संघटनांमधून त्यांना असं वाटलं की शिक्षकांचे आम्ही तारणार. म्हणजे त्यांना एकदा हेरंब कुलकर्णींना खलनायक तयार केलं की मग आपलं काम सोपं होईल. पण तसं होत नाही, सत्य पारखा लपून राहत नाही. आणि तुमच्यासारखे जे माझे महाराष्ट्रभर पसरलेले असंख्य मित्र आहेत ते माझे मित्र आहेत. म्हणजे मी अखंड त्रास होत होता त्याच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्याला आत्महत्या करावीशी वाटली. तर त्यानं मला फोन केला होता आणि मला म्हटलं की सर फक्त मी तुमच्याशी बोलतो आणि माझ्या मला आता जगावंच वाटत नाही आणि मी आज आत्महत्या करून टाकेल. मी त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना फोन केले पटापटा आणि त्यांना सांगितलं की तो शिक्षक नैराश्यात आहे, त्यासाठी काहीतरी करा. मला सांगा की एखाद्या शिक्षकाला आयुष्य संपव असं वाटत असताना जर हेरंब कुलकर्णीशी बोलव असं वाटत असेल तर तो माझा नैतिक विजय आहे. की प्रयोगशील किंवा उपक्रम किंवा काम करणारा जो शिक्षक आहे त्याचा मी आधार आहे किंवा त्याला जर मी आधार वाटत असेल तर मला असं वाटतं की मी आजपर्यंत केलेल्या कामाची ती पावती आहे. की अशा निराशेच्या क्षणी त्याला जर मी भाऊ वाटत असेल तर ते माझं काम आहे. आणि म्हणून मी त्याचा विचार करत नाही की कोण माझ्याबद्दल काय बोलतं, मी काम करत राहतो. आणि मला विश्वास आहे की जी जी संवेदनशील माणसं आहेत ती माझे मित्र आहेत, ते माझ्याशी जोडले गेले. याच तुमच्या उत्तराला धरून एक फेसबुकवर कमेंट पण आलेली आहे, तुम्ही ती नंतर पाहूही शकता. हेरम सरांच्या व्यक्तिमत्व संदर्भात कान व डोळे यांच्यात कसे अंतर असते याची प्रचिती आली. सर मी तुमचा व्हिडिओ मुद्दा म्हणून बंद केलाय कारण तुम्हाला नेटचं कव्हरेज कमी आहे आणि त्याच्यामुळे तुमचा आवाज पण व्यवस्थित येत नाहीये. आता आवाज क्लिअर येतोय, लोकांनी तुम्हाला सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणं महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला स्टॉप व्हिडिओ थांबवलाय तुमचा. सर शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला, होम स्कूलिंग बद्दल तुमचं काय मत आहे.
होमस्कूलिंग ही तशी पद्धत म्हणून आकर्षक आहे, परंतु त्याच्यामध्ये दोन अडचणी अशा आहेत की पालकाला त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, म्हणजे त्या ठिकाणी आई वडिलांना शिक्षक बनावं लागतं आणि मग आई वडिलांना त्यांचं करिअर सोडून पूर्ण वेळ जर तुम्ही मुलाला वेळ द्यायला तयार असाल तर होमस्कूलिंगचा उपयोग आहे. आता अमेरिकेत काय झालंय की त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून होमस्कूलिंग केलंय की रोज त्या मुलाचा अभ्यास त्या नेटवर येणार आणि मुलाने त्याचा अभ्यास करायचा, तर हा त्यातला मधला मार्ग असू शकतो. पण होमस्कूलिंग मधला एक दोष असा आहे की मुलाचं सोशलायझेशन होत नाही, म्हणजे ज्याला सामाजिकीकरण म्हणतो, कारण मुलगा जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा त्याचा अहंकार ठेचला जातो, त्याला रांगेत उभं राहावं लागतं आणि मग त्या मुलाला असं जाणवतं की मी काही स्पेशल चाइल्ड नाहीये, तर जसा इतर मुलगा आहे तसा मी आहे. मग त्या मुलाचं अज्ञान उघडं पडतं, त्याला इतर मित्र मध्ये करतो, इतर मुलांबरोबर डबे खातो, इतर मुलांबरोबर खेळतो. पण आज असं होतं की घरामध्ये जर ते मूल शिकलं तर त्या मुलाला असं वाटायला लागतं की मी कोणीतरी अद्वितीय, मी कोणीतरी युनिक आहे. आणि जेव्हा तो बाहेर समाजामध्ये जातो तेव्हा त्याच्या त्याच्यात त्याचे दोष लक्षात यायला लागतात आणि म्हणून सामाजिकीकरण होत नाही. आपला समाज काय व्हायला लागतं, एकटा व्हायला लागतं. आज ज्या आत्महत्या वाढल्या, जे डिप्रेशन वाढले, ते डिप्रेशन वाढण्याचं एक कारण हे आहे की तुम्हाला मित्र नाही आहेत, तुम्हाला सहकारी नाही आहेत. आणि म्हणून होमस्कूलिंग ही पद्धत ही सोशलायझेशन न करणारी पद्धत आहे. आणि म्हणून ज्या पालकांमध्ये विशेष ज्या मुलांमध्ये विशेष प्रकारच्या गुणवत्ता आहेत, समजा सचिन तेंडुलकर आहे, सचिन तेंडुलकरचं होमस्कूलिंग झालं पाहिजे याचं कारण असं की त्याच्यामध्ये तो ह्या गर्दीमध्ये नाही चांगलं शिकू शकत, त्याला वेगळं काढलं पाहिजे. म्हणून विशेष क्षमता असणाऱ्या मुलांसाठी होमस्कूलिंग करायला पाहिजे, परंतु ते करताना त्याचं सोशलायझेशन झालं पाहिजे. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा इतर शाळांमध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा इतर मुलांच्या संदर्भात ते खेळतात, त्या मुलांना लक्षात येतं की आपल्या मर्यादा काय आहेत, हे त्याच्यामध्ये लक्षात येतं. आणि म्हणून होमस्कूलिंग ही पद्धत विशिष्ट मुलांसाठी उपयोगी ठरत असती तरी सर्वसामान्य मुलांसाठी ती पूरक ठरत नाही असं जगातला अनुभव आहे. सर, सर शिक्षण संवादाचे आतापर्यंत जवळजवळ 30 आणि आजचा 16 46 अंक झाले. 46 अंकामध्ये एकही भाग हा 1 तास 10 मिनिटाच्या पुढे गेला नाही, परंतु आपला आजचा संवाद हा 1 तास 40 मिनिटाच्या पुढे चाललाय. शेवटचे 3 प्रश्न आहेत, तेवढे विचारणार आहे आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. पल्लवी गायकवाड सर माझा आवाज येतोय? हो येतोय आवाज. पल्लवी गायकवाड पुण्याहून विचारत आहेत, उत्तर मला अगदी थोडक्यात म्हणजे एका वाक्यात दिलं तरी चालेल. माझा डायरी लिहिण्याचा उपक्रम इयत्ता 34 दरवर्षी राबवते, पण कधीतरी मला वाटते आपण मुलांकडून जास्त अपेक्षा करतोय का? हा उपक्रम चांगला की वाईट, पण मला त्याचा खूप फायदा होतोय हे नक्की, यावर आपले मत एका वाक्यात. डायरी लिहिणं हा सर्वात चांगला उपक्रम आहे. याचं कारण असं की त्याच्यातून मुलं स्वतःच्या जगण्याविषयी अंतर्मुख होतात, आपल्या वर्तनात दिवसभरामध्ये काय चुकलं याच्याबद्दल त्या मुलांच्या मध्ये जाणीव जागृती होते, त्याच्यामधून भाषा मुलांची सुधारते. त्यामुळे ताई हा उपक्रम नक्कीच चालू ठेवा. अनिल माळी विचारत आहेत, सर भविष्यात जर आपण शिक्षण मंत्री झालात तर शिक्षणाच्या किंवा शिक्षकांच्या बाबतीत आपला पहिला निर्णय काय राहील? पहिले मी कागदपत्र आणि मीटिंग बंद करून टाकेल. म्हणजे शाळा बाह्य काम ती कमी करील. आणि सर आणि मी एक निर्णय असा घेईल की महाबळेश्वर आणि कोकणामध्ये निवासी प्रशिक्षण केंद्र स्थापन करील आणि प्रत्येक शिक्षकाला त्याच्या वर्षभराच्या नोकरीतून महिनाभर तिथं जाऊन त्या शिक्षकाला एनरिच करायचा प्रयत्न करेल आणि जगातल्या ज्या ज्या चांगल्या चांगल्या शिक्षणाचे प्रयोग आहेत ते त्या ठिकाणी आणेल. तुमच्यासारखे जे चांगले शिक्षक आहेत त्यांना ऑनलाईन त्या तिथल्या प्रशिक्षणाशी जोडून जगामध्ये जे जे चांगलं आहे, म्हणजे जसं आपण IAS अधिकाऱ्यांसाठी मसुरीला प्रशिक्षण केंद्र काढलं तर सरकारला कलेक्टर घडवण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची गरज वाटते, पण शिक्षक घडवण्यासाठी निवासी मसुरी सारखं प्रशिक्षण केंद्र गरजेचं वाटत नाही. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निसर्गरम्य ठिकाणी भंडारदऱ्यापासून प्रशिक्षण केंद्र काढून तिथं ग्रामसेवकापासून तर अंगणवाडी सेविकेपासून शिक्षकांपासून त्यांना वर्षातून महिनाभर तिथं रिफ्रेश व्हायला अशा पद्धतीचं प्रशिक्षण केंद्र मी शिक्षण मंत्री झाल्यावर पहिलं काढेल. आपले आदर्श किंवा प्रेरणास्थान कोण? तुकाराम आरसूळ अहमदनगर विचारत आहेत, एका वाक्यात उत्तर हवंय सर. जय कृष्णमूर्ती आणि साने गुरुजी. एक कमेंट आली आहे सर, मला मुद्दाम या ठिकाणी वाचायची आहे, कारण ज्यांच्यामुळे मी घडलो, ज्यांच्यामुळे मी वाढलो, ज्यांच्यामुळे आमच्या घरावरती संस्कार झाले आणि आम्ही सगळे एक शिक्षण क्षेत्राशी किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज जगत आहोत, अशा रत्नाताई कांबळे
आपण परिचित आहात त्यांना असं वाटतं. हो डॉक्टर मॅगॅसेस पुरस्कार विजेते डॉक्टर रजनीकांत आरोळी यांच्या भगिनी, त्यांनी एक कमेंट दिली तुमच्यासाठी. हेरंब खूप आनंद वाटला तुला पाहून व तुझे विचार ऐकून, भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. आणि मगाशी एक तुटलं ते आदर्शाचा प्रश्न विचारला, तर त्याच्यामध्ये मला महात्मा फुलेंचं नाव घ्यायचंय, कारण हे माझे वैचारिक म्हणजे शिक्षणाच्या वर्गातले गुरु असतील जे कृष्णमूर्ती, पण महात्मा फुलेंचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. कारण महात्मा फुलेंमुळे मला वंचितांच्या शिक्षणाची जी मला ओढ लागली ती कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा फुलेंमुळे वाटली, की गरिबांची मुलं शिकली पाहिजेत हे मला महात्मा फुलेंनी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला या वंचितांच्या शिक्षणाची ओढ वाटली. आणि म्हणून हे माझ्या दृष्टीने ही पाच माणसं फार महत्वाची आहेत, जे कृष्णमूर्ती असतील, साने गुरुजी असतील, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या सगळ्यांचा समुच्चय होऊन शिक्षणाची एक रचना झाली पाहिजे असं. सर मी तुम्हाला व्हिडिओ चालू करण्यासाठी विनंती पाठवले, सुरू करा तुम्ही. आज आपण माझा एक फक्त व्हॉट्सअप नंबर जो आहे हा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर जर दिला तर मग ज्यांना प्रश्न विचारायचे ते माझ्या व्हॉट्सअपवर पण संपर्कात राहू शकतील. तर माझा व्हॉट्सअप नंबर 8820858952 याच्यावर पण मला संपर्क केला तरी मी उत्तर देऊ शकेल. पुन्हा सांगा एकदा नंबर सर. 8208 858 9195 9195 या नंबर या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा आपण हेरंब सरांना वेळोवेळी तुम्ही तुमचे प्रश्न, तुम्ही तुमचे मनातील शंका, त्याचबरोबर तुम्ही जे काय विचारायचे ते विचारू शकता. पुन्हा एकदा हेरंब सर आपले खूप खूप धन्यवाद. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक या दोन्ही परिवारानं आयोजित केलेल्या या शिक्षण संवादातील 16व्या 2.0 एज्युटॉक 2.0 या संवादामध्ये आपण आलात, आपला बहुमोल असा वेळ दिलात, विविध प्रश्नांवरती सडेतोड असं आपण या ठिकाणी उत्तर दिलं. तुम्ही काही गोष्टींची गुपितही न कळत आमच्यासारख्या म्हणजे अभ्यासक नाही म्हणत परंतु जे जाणून घेत आहोत आम्ही एकमेकांना किंवा शिक्षण व्यवस्थेला किंवा वेगवेगळ्या मान्यवरांना त्यांच्याबद्दलही माहिती मिळाली. मी उद्याच्या शिक्षण संवादाचा या ठिकाणी मी मला विक्रम मला पण तुमचे आभार मानायचे. एक मिनिट उद्याचा आपला जो शिक्षण संवाद असणार आहे तो शिक्षण संवाद शारजा अरब अमिराती या देशांमधून असणार आहेत. आपल्याशी फहीम खान हे आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. लाखनी ते शारजा पाया कर्जत हा विषय घेऊन आपण आपल्या संवादाला उद्या सुरुवात करणार आहोत 5:00 PM. पुन्हा एकदा ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक या दोन्ही परिवाराच्या वतीनं आजच्या शिक्षण संवादासाठी आपल्याला लाभलेले आजचे आपले मान्यवर आदरणीय हेरंब कुलकर्णी सर यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण सर कार्यक्रम 1 तास 57 मिनिट कार्यक्रम चाललाय आणि प्रेक्षक व्ह्यूअर्स जे आहेत हे तेवढेच आहेत, म्हणजे तुमची लोकप्रियता खूप आहे. मी तुमचं कौतुक करत नाही कारण ATM च्या प्लॅटफॉर्मवरती मी आतापर्यंत जे सत्य आहे ते सत्य आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे सत्याची बाजू घेऊन चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं या ठिकाणी मलाही तुमचे आभार मानायचे विक्रम. तुमचं कौतुक करतोय अशी काही बात नाहीये किंवा तुमचं मी या ठिकाणी गुणगान करतोय असं काही बात नाहीये. ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं की हे योग्य आहे त्या ठिकाणी आम्ही एक परिवार म्हणून ATM म्हणून आम्ही कौतुकच करतो, परंतु ज्या ठिकाणी वाटतं की योग्य नाही त्या ठिकाणी मी आपणाला विरोधही केलेला आहे. पुन्हा एकदा आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. आता तुम्ही बोलू शकता. मलाही ATM परिवाराचा आभार यासाठी मानायचंय की माझ्यामध्ये आणि शिक्षकांच्या मध्ये अनेकांनी भिंती बांधण्याचा प्रयत्न केलेला असताना तुम्ही त्या भिंती पाडून आज पूल बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, सेतू बांधण्याचा प्रयत्न केलाय आणि शिक्षकांशी संवाद साधण्याचा जो व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं याबद्दल मलाही आनंद वाटतोय. आणि तुम्ही आणि तुमच्या अनेक सहकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून
माझ्याशी सातत्यानं संवाद ठेवला, त्यानिमित्तानं अनेक शिक्षकांवर मला लिहिता आलं, तेव्हा ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचा फीडबॅक मला लिहिताना लेखन करताना शिक्षक काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं केलं. तर आज ही भिंत पाडून पूल बांधण्याचा तुम्ही जो एक उपक्रम या निमित्ताने घडवला, तर ही प्रक्रिया आपण अशीच चालू ठेवूयात अशी मी आपल्याला विनंती करेल, आणि आपण एकत्र काम करूया, एकत्र संवाद साधूयात अशी सूचना करून मी थांबतो. धन्यवाद. प्रेरणा घ्या, प्रेरणा द्या. विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी समाज आणि शिक्षक हिताय एटीएमचं जे आम्ही रोपटं लावलेलं आहे त्याच विचार तीच विचारधारा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. तुमच्यासारख्या ज्या ठिकाणी परखड मत व्यक्त करणाऱ्या मान्यवरांचं म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये जे काही सगळेजण आहेत त्यांच्या विचारांचा मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की विचार मतपरिवर्तन असू शकतात म्हणून कुणालाही नाकारायचं नसतं, कुणालाही दुर्लक्षित करायचं नसतं. तर त्यांचे विचार आपण ऐकून घेऊन जर योग्य वाटले तर ते स्वीकारायचे असतात. चला ही शिक्षण प्रक्रिया अशीच आपण पुढे नेत जाऊया. पुन्हा एकदा सगळ्यांचे या ठिकाणी मी ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक या दोन्ही परिवाराच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो.